नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर। यापूर्वी आपण काय म्हणून सांगा लिपीवर बोलणं सुरू होतं। कालच्या लेक्चरमध्ये आपण लिपीची डेफिनेशन आणि भारतामध्ये लिपी वगैरे कुणी आणली ह्या सर्व पद्धती आपण काय म्हणून सांगा पाहत होतो। तर त्याच्या पुढे जाऊ आता आणि आपण काय सांगा लिपीबद्दलची अदर माहिती आपण या लेक्चरमध्ये काय म्हणून सांगा घेणार आहोत, ठीक आहे। तर हे बघत असताना बघा, लिपी काल तुम्हाला सांगितलं होतं लिपी हा शब्द कुठून, तर लिंपणे या शब्दावरून काय सांगा रूढ झालेला आहे, कोणत्या संस्कृत धातूपासून मराठीमध्ये आला आहे असं जर समजा तुम्हाला विचारलं तर काय म्हणून सांगा लिंप या संस्कृत धातूपासून मराठीमध्ये आला आहे। पा डेफिनेशन काय सांगितली की तोंडावाटे उच्चारलेल्या मूलध्वनींचे ध्वनीचिन्हांच्या सहाय्याने केलेले लेखन म्हणजे कोण होय, लिपी होय असं तुम्हाला सांगितलं। आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला काय सांगा लिपी असे म्हणतात असं आपण लक्षात घेऊ। लिपी म्हणजे लिंपणे सारवणे रेखाटणे होय, लिंपणे सारवणे रेखाटणे होय असं आपण गृहीत धरू। मुखावाटे उच्चारलेल्या मूलध्वनींचे ध्वनीचिन्हांनी केलेले लेखन म्हणजे कोण होय सांगा लिपी होय असे आपण या ठिकाणी काय करू सांगा लक्षात घेऊ। आता याच्यानंतरचे प्रश्न हे प्रत्येक स्टेटमेंट होत असतं परीक्षेमध्ये, ज्या ज्या पद्धतीनं तुम्हाला जसं जसं काय सांगा स्टेटमेंट विचारलं गेलं तसतशी उत्तरं लिहायची। पा मराठी भाषेची लिपी देवनागरी होय, पा मराठी भाषेची लिपी कोणती म्हटलं तर देवनागरी लिपी होय, हा एक प्रश्न वेगळा बनत असतो। आणि दुसरी गोष्ट वारंवार सांगितलं डावीकडून उजवीकडे काय सांगा लिहिल्या जाते, ठीक आहे। दीव या धातूपासून देव हा शब्द तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ काय होतो असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर त्याचा अर्थ प्रकाशमान होणे प्रकाशणे असा होत असतो। मराठी भाषेला प्राकृत मराठी देशी मराठी अशी विविध काळातील काय सांगा नावं आहे, काळानुसार तिची नावं काय सांगा बदलत गेली असं आपण गृहीत धरू। कोणकोणत्या भाषेंची लिपी देवनागरी आहे हे मी तुम्हाला काल शिकवलं होतं, बरोबर आहे। त्याच्यात सांगितलं मराठी गुजराती संस्कृत हिंदी या भाषांची लिपी काय सांगा देवनागरी आहे आणि ज्या भाषा द्रविड गटातल्या आहेत त्यांची लिपी देवनागरी नाही आहे। लक्षात घ्या त्यांची लिपी काय सांगा देवनागरी नाही आहे, कारण काय म्हणू सांगा तर त्या अभिजात भाषा त्या मूळ भाषा आहे। आणि काल तुम्हाला ओळखण्याचा एक सोपा मुद्दा सांगितला होता की ज्यामध्ये आपल्याला देवनागरी लिपीतले काय दिसत नाही वर्ण दिसत नाही, बरोबर आहे। आपण जसं अ आ ई कुठपर्यंत शिकतो सांगा क्ष ज्ञपर्यंत शिकतो, ते ज्या लिपीत दिसत नाही तर ती लिपी कोणती नव्हे म्हणून उत्तर द्यायचं देवनागरी नव्हे। म्हणून मग कन्नड तेलुगू मल्या ओडिया उर्दू अरे बरोबर आहे ना इत्यादी भाषांची लिपी लॉजिकली ओळखायचं परीक्षेमध्ये की ती कोणती नाही सांगा देवनागरी नाही असं आपण काय सांगा आन्सर द्यायचं। मुद्दा समजत आहे प्रत्येकाला? आणि मग पा थोडंसं काय करू सांगा लिपीच्या शोधाने आपल्याला काय पॉसिबल झालेलं आहे सांगा लेखन शक्य झालेलं आहे असं आपण गृहीत धरू। चला आता बोलू आपण काय सांगा देवनागरी लिपीबद्दल बोलू, ठीक आहे। आता देवनागरी लिपी तर इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, पा इथे ब्राह्मी लिपीपासून देवनागरी लिपीचा विकास झालाय, समजा हे कोणत्या लिपीपासून डेव्हलप झाली असा जर समजा तुम्हाला प्रश्न विचारला की कोणत्या लिपीपासून ही लिपी काय झालेली आहे डेव्हलप झालेली आहे तर हे लक्षात ठेवा। आता पहा तुम्हाला सांगतो की ब्राह्मी याच्यामध्ये एक शब्द आलेला आहे तो म्हणजे कोण सांगा ब्रह्म म्हणा किंवा ब्रह्मा म्हणा, तर हे ब्राह्मी लिपी कोणापासून तर ते कोणापासून सांगा ब्रह्मदेवाच्या तोंडची लिपी असं लक्षात ठेवायचं, तिच्यासाठी एक स्टेटमेंट येतं परीक्षेमध्ये हां। पण लक्षात घ्या ब्राह्मी लिपी तर ब्रह्मदेवाच्या तोंडची लिपी असे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ, ठीक आहे। पा इथे पहा ब्राह्मी लिपीपासूनच देवनागरी लिपीचा काय म्हणून विकास झालेला आहे। देवनागरी लिपीला काय म्हणून सांगा बाळवद लिपी असेही म्हणतात। तर याची दोन कारणं आहेत, ते कसं आहे ज्या ज्या वर्णांचा उच्चार अपूर्ण होतो, ज्या वर्णांचा उच्चार कसा होतो सांगा अपूर्ण होतो, तर ज्या वर्णाचा उच्चार अपूर्ण होतो त्याचा काय म्हणून सांगा आपण त्यांना हलंत लिहितो मराठीत असं पाय मोडून लिहत असतो, माहीत आहे तुम्हाला। तर ह्या पद्धतीला बाळबोध असं म्हणतात। आणि दुसरी गोष्ट जे बाळ काय म्हणून सांगा छोटं आहे, तुम्ही लहानपणापासूनच काय सांगा लिपी शिकता बरोबर आहे लिपी शिकता तर हे समजायला अत्यंत सोपी आहे। तर ह्या लिपीचा जो बोध आहे अत्यंत चटचट आपल्याला काय सांगा बोध होतो, म्हणजे एक काढायचा असेल तर आपण म्हणू काय सांगा एक शून्य काढूया त्याला रेघ देऊया त्याला एक म्हणूया, अर्धा चंद्र काढूया त्याला आडवी रेघ देऊया त्याला दोन म्हणूया, अरे समजत आहे ना, अर्धा चंद्र काढूया अर्धा चंद्र काढूया त्याला तीन म्हणूया, तुम्ही कसंही करू शकता। का लक्षात घ्या इथे काय म्हणून सांगा एक शून्य काढूया त्याला काय म्हणून सांगा रेघ देऊया त्याला क म्हणूया, तर हे असं काय सांगा सोप्या पद्धतीनं आपल्याला शिकता येतं बाळांना। आता आपण लहानपणापासूनच ही लिपी शिकतो
चट 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 तिचा काय होतो बोध होतो बाळाबोध असं म्हटलं जातं. पण एक तांत्रिक दृष्ट्या जर विचारलं की हिला बाळाबोध का बरं म्हणतात, म्हणजे देवनागरी लिपीलाच बाळाबोध लिपी असे म्हणतात. आणि मग हिला बाळाबोध म्हणण्याचं कारण काय, तर इथे आपण असं लक्षात घ्यायचं पा समजून घ्या पहिल्यांदा की हे वर्ण काय म्हणून सांगा हलंते लिहिले जातात, म्हणून हिला काय सांगा बाळाबोध लिपी असे म्हटल्या जाते असे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. तर प्रत्येक इथे लिहिलेल्या सेंटेन्सला अर्थ आहे आणि हे सेंटेन्स तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास दिसणार आहे, म्हणून आपण ते सर्व लक्षात ठेवायचंच. ठीक आहे, चला लक्ष द्या मग पा. प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असल्याने देवनागरी लिपी परिपूर्ण लिपी मानतात. आता पा शब्द थोडासा वेगळा आहे. आता पा इथे काय सांगा, ज्या काही समस्या आहे त्या समस्या मी तुम्हाला बारीक 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 काय म्हणून सांगा सांगेल. ठीक आहे पा, प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असल्याने देवनागरी लिपीला काय सांगा परिपूर्ण लिपी मानतात. इथे काय म्हणतात मानतात, पहिला शब्द घ्या. आता मानतात म्हटल्याच्या नंतर आहे आणि मान्य याच्यात फरक पडतो. अरे बरोबर आहे ना, म्हणजे देवनागरी लिपी परिपूर्ण लिपी आहे, समजते का काय म्हणतात, देवनागरी लिपी परिपूर्ण लिपी आहे असं म्हटलेलं आहे का आपण या ठिकाणी, नाही असं म्हटलेलं आहे का, नाही. काय म्हटलंय, देवनागरी लिपीला परिपूर्ण लिपी मानतात म्हटलेला आहे, मानतात. मग सर असं का बरं म्हटलेलं आहे, म्हणजे देवनागरी निश्चितपणे परिपूर्ण नाही आहे का भाऊ, निश्चितपणे परिपूर्ण नाही आहे का. तर तुम्हाला त्याच्या समस्या माहीत आहे, काय समस्या माहीत आहे का पा, आपल्याकडे काही वर्ण असे आहे जे लिहून दाखवता येतात आणि काही वर्ण असे आहे की जे उच्चारात वेगळेपण आहे, हे लक्षात घ्या. जसं आता पा इथे काय म्हणून सांगा, हे ई ई, हे पहा इथे काय म्हणून सांगा ई आणि काय सांगा ई, यांचा मुद्दा कसा आहे माहित आहे का, यांचे उच्चार सारखे आहे. अरे समजलं का, उच्चार कसे आहे सांगा, समान आहे, उच्चार समान आहे बरोबर आहे, पण लिखाण भिन्न आहे. लेखन कसे आहे सांगा, भिन्न आहे. हे समजलं प्रत्येकाला, कोण कोण सांगा ई ई आणि कोण कोण सांगा ऊ. पहा उच्चारल्यानंतर नाही कळत ना आपल्याला, ते समजून घ्या पहिल्यांदा. समजा मी म्हटलं ई बरोबर आहे, तुम्हाला मी जर समजा म्हटलं ई आणि मी म्हटलं हा कोणता ई आहे रे, मी जो उच्चारलेला आहे तो कोणता आहे, तुम्ही काय म्हणाल, नाही सांगता येणार. तुम्ही म्हणाल रस्व, मी म्हणतो दीर्घ, तुम्ही म्हणा दीर्घ, मी म्हणतो रस्व. अरे बरोबर आहे ना, असं होईल ना. ते हे समजत आहे काय होऊन राहिलं, मानतात हा शब्द वापरलेला आहे असा शब्द वापरलेला नाही, हे लक्षात घ्या. मग आम्ही लिहून दाखवू शकतो, लिहून फरक करू शकतो, कोणामध्ये, रस्वईमध्ये दीर्घईमध्ये, रस्वऊमध्ये दीर्घऊमध्ये. पुन्हा अशी समस्या कुठे आहे पा, तुम्हाला सांगतो की उच्चारात वेगळेपण आहे. हे पा इथे कोण सांगा च छ ज आणि कोण सांगा ज, तर इथे काय म्हणून सांगा उच्चार भिन्न आहे. अरे बरोबर आहे ना, उच्चार भिन्न आहे पण इथे कोण सांगा लेखन समान आहे. पा हे ह्यामुळे आपल्याला काय सांगा समस्या होऊन राहिल्या, असं स्वतंत्र चिन्ह आपल्याला देवनागरी लिपीत देता येऊन नाही राहिले यांना. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आता बा मग हे कसं होत आहे, तुम्ही जर म्हटलं हे लक्षात घ्या. जसं आपण काय म्हणतो सांगा इथे, आता भाजी कशी झाली रे, एखाद्याला विचारलं भाजी कशी झाली तर तो असं म्हणेल का छान झाली म्हणून. अरे प्रोनाऊन्सिएशन पाहणं, त्याचं उच्चार वेगवेगळा होतो ना, छान झाली. घुंगरू छम छम वाजताय असं म्हणू का, घुंगरू छम छम वाजताय म्हणून नाही. अरे समजलं ना, काय म्हणावं लागेल, छम छम छान, म्हणजे याच्यात कोण आणावं लागेल, ये आणावं लागेल, ये. समजत आहे, म्हणजे उच्चार वेगवेगळा बरोबर आहे, पण आपण जर समजा च चा उच्चार बरोबर आहे, चंद्र म्हणू का, अरे असं म्हणू का आकाशात चंद्र निघाला, चंद्र निघाला, ऐकू येते ना सर्वांना, पण काही लोक म्हणजे सगळे हॉरर मूवी सारखे पाहून राहिले. आकाशात चंद्र निघाला म्हणजे याच्या उच्चारामध्ये काय, अ घेता आपण, अ नाही पाहिजे आपल्याला, इथे कोण पाहिजे, य पाहिजे बरोबर आहे. चंद्र निघाला म्हणजे उच्चार कसा आहे, भिन्न आहे, उच्चार वेगळा आहे. तुम्ही जर भंडारा गोंदिया नागपूर वगैरे जर गेले, चाल म्हणते, झालं नाही का म्हणते, काय झोपला का म्हणते, समजत आहे, लक्षात घ्या. तर हे काय झालं, ये उच्चार. पण आता चमचा असं म्हण, चमचा नाही म्हणायचं, चमचा म्हणता तुम्ही, तसं नाही, आता याला चमचा म्हणायचं. म्हणजे इथे उच्चार कसा करायचा, अनियुक्त करायचं. मग हे होतात तालव्य आणि कोण, दंत तालव्य. म्हणजे इथे मुद्दा कसा होता माहिती आहे का, जावई आमच्या जावई घरी आला असं नाही म्हणायचं, काय म्हणून सांगा जावई, इथे काय म्हणून सांगा जावई. तर लक्ष द्या, जावई य ने उच्चार नाही, कशाने सांगा अने. मग इथे बघा, च छ ज झ
उच्चार पहा कसे कसे होतात, उच्चार भिन्न करता येतात, च छ ज झ, 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 समजलं? उच्चार वेगवेगळे पण लेखन कसं आहे, सारखंच आहे. म्हणजे इथं जे स्टेटमेंट वापरलं ना, प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असल्याने हे स्टेटमेंट 100% बरोबर नाही आहे. अरे समजलं का मी काय म्हणतो? कारण आपल्याला जर समजा इथे च छ ज झ म्हणायचं असेल तर च छ ज झ साठी सुद्धा वेगळी चिन्ह पाहिजे होती. अरे समजलं? आता ई ई ऊ ऊ साठी वेगवेगळी चिन्हे आहे. ऱ्हस्व ई दीर्घ ई, ऱ्हस्व ऊ दीर्घ ऊ ह्यांच्यासाठी काय आहे सांगा? वेगळी चिन्हे आहे, पण काय नाही आहे? वेगळे उच्चार नाही आहे. यांच्यासाठी काय आहे? वेगळे उच्चार आहे. दोन उच्चार होत आहे ना, च चमचा, काय म्हणू सांगा, चमचा, चरित्र म्हणता का, चरित्र, चरित्र, चमचा, चरित्र, समजलं? उच्चार कसे आहे, वेगवेगळे आहे, उच्चार भिन्न आहे, पण वर्ण कसा लिहिला, एकच लिहिला, समजलं? तर हे आपले प्रॉब्लेम होय. हे समजलं का प्रत्येकाला? हे आपले प्रॉब्लेम होय. मग हे स्टेटमेंट बघा काय, प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असल्याने देवनागरी लिपी परिपूर्ण मानतात आहे असे नाही, काय म्हणजे सांगा, मानतात. म्हणजे आता आपली होय तर चांगली मानून घ्याच लागते. अरे बरोबर आहे ना, हे समजून घ्या. पा, ही लिपी डावीकडून कुठे लिहिली जाते, उजवीकडे लिहिली जाते. या लिपीच्या डोक्यावर लक्षात घ्या, जी आडवी रेषा देत असते, नियम आहे, शब्द संपल्याच्या नंतर तिच्या डोक्यावर काय सांगा, शिरोरेखा द्यावी, असा देवनागरी लिपीचा नियम आहे. समजा तुमचा वर्ड कम्प्लीट झाला, शब्द काय सांगा, संपला, की काय करावं सांगा, डोक्यावर शिरोरेखा द्यावी, असा नियम आहे. मुद्दा समजत आहे प्रत्येकाला, हे लक्षात घ्या. पण तुम्ही काय करता, पहिल्यांदा असं कोऱ्या कागदावरच लिहिल्या जायचं, समजत आहे? मग कोऱ्या कागदावर लिहित असताना म्हणजे लोक रेषा नाही द्यायचे, पण देवनागरी लिपीचा नियम आहे की शब्द संपल्याच्या नंतर लक्षात घ्या, त्याच्यावर काय म्हणून सांगा, शिरोरेखा द्यावी, हे लक्षात घ्या. मग आता पा तुम्हाला सांगतो, तर तुम्ही तसं देत नव्हते म्हणून तुम्हाला रेघी वह्या आल्या. कशा वह्या आल्या मला सांगा? रेघी वह्या आल्या. पण तुम्ही काय नियम म्हणल्याशिवाय राहते का? मग तुम्ही असं खाली लिहू लागले, रेषेवर कोणी मध्ये लिहू लागले. अरे बरोबर आहे ना. मग आता तुम्ही सांगा, ते रेषेच्या वर लिहायची आहे तर ती इंग्रजी आहे, त्याच्यानंतर त्याची आकार विल्हे कुठपर्यंत कमी जास्त करावी याचे नियम आहे, त्याच्यावरून मग तीन रेगी वही आली, चार रेगी वया आल्या, बरोबर आहे ना. तर हे असंच, ते कशासाठी होत्या तीन रेगी वया? तुमच्या डोक्यात एक ओळ फक्त सेट आहे की इंग्रजी लिहायसाठी, इंग्रजी लिहायसाठी नाही. त्यांची कोणाची दांडी, कोणाचा खालचा बेस, कोणाचा वरचा बेस, कुठे तर आम्हाला शिकवलंच नाही म्हणा मास्तरनं, म्हणून आमचे इंग्रजीचे अक्षर तेलुगूसारखे निघते. अरे बरोबर आहे ना. तर आता बा, प्रत्येकासाठी ते ठरलेलं होतं, हे लक्षात घ्या. तर आता बा, शुद्ध लेखन, शुद्ध लेखनाचा मुद्दा म्हणजे लेखन शुद्ध झालं पाहिजे. तर आम्ही कसं लिहू, सर मारते म्हणून लिहून नेऊ. अरे बरोबर आहे ना, लेखन शुद्धाचं काही देणं घेणं नाही. तर आता बघा, तर तुम्ही काय करता, हे रेषेच्या वर लिहिता, रेषेच्या मध्ये लिहिता, तर हे कसं आहे सांगा, चूक आहे. देवनागरी लिपीचा नियम काय सांगा, मोडल्या जात आहे. म्हणून सरकारनं काय केलं माहित आहे, हा कार्यक्रमच बंद केला. मग डायरेक्ट रेघी वया दिल्या, रेघी वया दिल्याच्या नंतर हे तुम्ही मध्ये लिहिता, वर लिहिता, तेही चूक झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर काही काही तर असे कलाकार आहे की ऑलरेडी रेघी वया असताना परीक्षेमध्ये त्याच्यावर रेषा मारत बसतात. अरे रेषा मारतात का नाही शब्द लिहिल्यावर? तर हे लक्षात घे, हे आगाऊपणा होय, हा टाइमपास होय. त्याला लेखाला दुसऱ्या प्रश्नांची उत्तर येऊन नाही राहिली, मग स्केल घेऊन रेषा मारताय, अजिबात गरज नाही. हे लक्षात घ्या, कोणाला गरज नाही की जो रेषेच्या खाली लिहत आहे, रेषेला काय सांगा, धरून लिहत आहे, त्याला अशी रेष मारायची आवश्यकता नाही. ऑलरेडी रेष तयार आहे. तुम्ही जर समजा तुमच्या 5-25 पानाला रेषा मारेपर्यंत 10 मार्काचा प्रश्न लिहिणं होते. अरे बरोबर आहे. मग सर आता हे तर तुम्ही आज सांगितलं की तो देवनागरी लिपीचा चुकीचा नियम आहे, आणि याच्या पुढे गेल्याच्या नंतर आता काय होणार आहे? अरे लिखित आहे ना पेपर, तुम्हाला कंबाईन राज्यसेवा माहित आहे ना, लिखित आहे म्हणून. हां, तर पहिल्यांदा हे तर म्हणजे अर्ध्या मार्कानं तर पहिल्यांदा गायब झाले, तिथून एक मार्क पहिलेच कमी पडला, म्हणजे तुमच्या 10 मागे एक इथंच कमी झाला. त्याचं कारण काय? तर तुम्ही तर पहिल्यांदा देवनागरी लिपीचा नियम मोडत आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला कसं लिहायचं हे आणखी कळलेलं नाही, असं म्हणणं MPSC चं, बरोबर आहे. एवढं ते लिपीवर, एवढे कमीत कमी 100 प्रश्न लिपीवर विचारलेले आतापर्यंत. आता बा तुम्हाला सांगतो, मग आम्ही काय करू सर, आता आमची सवय तर मोडत नाही. मग तुम्ही काय करा, कुठेही लिहा, हे समजून घ्या. समजा असं जर पेज असेल, अरे बरोबर आहे ना, तर कुठेही लिहा, पण मग त्याला रेष द्या, नो प्रॉब्लम, रेष द्या, बरोबर आहे. मध्ये लिहा, रेषेवर लिहा, कुठेही लिहा, त्याला काय करा, रेष द्या. म्हणजे इथे नियम काय सांगतो सांगा आपल्याला, हे बघा काय म्हणते, या लिपीच्या डोक्यावर जी आडवी रेषा असते तिला शिरोरेषा असं म्हणतात, रेषा.
शिर म्हणजे कोण सांगा डोके बरोबर आहे शिर म्हणजे कोण डोके मग तिला काय सांगा शिरोरेषा असे म्हणतात असे आपण लक्षात घेऊ मुद्दा कळला प्रत्येकाला ह्या पद्धतीने कळेल का रे पहा थोडंसं काय सांगा पुढे जाऊ पुढचा मुद्दा लिपी बदल बघणं आपण काय सांगा सुरू करू ठीक आहे आता पहा महत्त्वाचे आता कोणकोणत्या धातूपासून काय काय आलेलं आहे ते इथं लक्षात घ्या दोन तर तुम्हाला शिकवलं मॅच द पेअर मध्ये हा प्रश्न आला होता जोड्या लावा म्हणजे कोणत्या धातूपासून कोणता कंटेंट तयार झालाय असं तुम्हाला विचारलं गेलेलं होतं मग हे लक्ष द्या भाष धातूपासून कोणता शब्द आलेला या ठिकाणी भाषा शब्द आलेला आहे लिप धातूपासून काय सांगा लिंपणे लिपी बरोबर आहे आणि लिख धातूपासून लिखाण किंवा लिहिणे तर असं आपण परीक्षेच्या अँगलनं काय करायचं सांगा लक्षात ठेवायचं ठीक आहे चला आता पहा मराठी व्याकरणातील काही महत्त्वाची पुस्तकं पाहणार आहोत म्हणजे हे पुस्तक कोणी लिहिले असा तुम्हाला काय म्हणून सांगा प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये की हे पहिल्यांदा पुस्तक कोणी लिहिलं मराठी व्याकरण लिहिण्याची सुरुवात मराठी माणसांनी अजिबात केली नाही हे पहिल्यांदा डोक्यात ठेवा ती इंग्रजांनी सुरुवात केली आता तुम्ही म्हणाल काय उचापती इंग्रजांना काय देणं घेणं होतं बरोबर आहे आता लक्षात घ्या त्यांचं म्हणणं कसं की इंग्रजांचं राज्य कुठे होतं भारतावर बरोबर आहे भारतावर आणि तुम्हाला सांगतो की आपण जर समजा भारताची गोष्ट जर करतो म्हटलं तर इकडे लक्षात घ्या तुम्हाला सांगतो की इथे कसं आहे भारताची गोष्ट करत असताना भारतातून एक सत्ता खतम होत होती एक सत्ता काय सांगा तिचा अस्त होत होता आणि ती सत्ता म्हणजे कोण सांगा मोगल ठीक आहे आणि मोगलांना चॅलेंज भारतामध्ये कोण केला होता मराठ्यांनी केला होता शिवाजी महाराज समजत आहे का सुरुवात शिवाजी महाराज नंतर कोण सांगा पेशवे बाळाजी बाजीरावच्या काळामध्ये आपली सत्ता इंटरनॅशनल झाली होती मराठ्यांची महाराष्ट्राची सत्ता इंटरनॅशनल झाली होती चार देशात प्लस काय सांगा आपलं साम्राज्य गेलं होतं तुम्हाला माहीत असेल नसेल बरोबर आहे दिल्लीच्या बादशाला प्रोटेक्शन महादजी शिंदेनं दिलं होतं 1771 मराठ्यांनी दिल्ली जिंकली होती आणि दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाच्या कारकिर्दीमध्ये 1803 लॉर्ड लेकनं दिल्ली जिंकली होती इंग्रजांनी 1803 महादजी शिंदेचा कालखंड होता आणि तेव्हा कोण जिंकत आहे सांगा मराठी जिंकत आहे तर आता कसं झालं इकडे लक्षात घ्या आतापर्यंत जे चालत आलेली होती लक्ष द्या काय म्हणून सांगा बावर आपण 26 एप्रिल 1500 काय म्हणून सांगा 21 एप्रिल 1526 पहिलं काय झालं होतं माहित आहे पाणीपतचं युद्ध झालं होतं माहित आहे तुम्हाला इथे आपण काय सांगा इब्राहिम लोधी इब्राहिम खान लोधी नावं ऐकल्यासारखी वाटत असेल पाणीपतावर पाणीपत एकदम काय सांगा इतिहासातलं सगळ्यात भयंकर मोठं रणांगण होय आणि त्याला खूप मोठा इतिहासाचा वारसा आहे लक्षात घ्या त्या इब्राहिम लोधीला कोणा हाणलं सांगा बाबरानं आणि बाबर दिल्लीच्या गादीवर बसला एक कंटेंट आता तिथून ते तुमचं तुम्हाला सांगतो लक्षात घ्या तर तेव्हापासून लक्षात घ्या तेव्हापासून आपण असं गृहीत धरू की तेव्हापासून तर काय म्हणू सांगा आता कोणाचं राज्य आहे मोगलाचं आहे बाबर म्हणा हुमायून म्हणू अकबर म्हणू अरे समजत आहे ना हे बहादूरशाह जफर दुसरापर्यंत असे खूप सारे सम्राट झाले दिल्लीच्या गादीवर पण पुढे पुढे दिल्लीचं साम्राज्य काय सांगा नष्ट होत आलं आणि दिल्लीचं साम्राज्य भारतीय लोकांवर काय म्हणू सांगा की बरेच इतर धर्मीय लोक काही काही म्हणजे काय म्हणू सांगा दिल्लीचे बादशाह हे कसे सांगा क्रूर असायचे हे लक्षात घ्या म्हणजे अपवाद औरंग आपलं काय सांगा अकबर वगैरे जर सोडला तर बाकीचे डेंजर असायचे औरंगजेब वगैरे काय सांगा तीव्र काय सांगा धर्मांध बादशाह होता असं म्हटलं जाते तर मग त्याच्यात काय झालं की यांच्या अन्यायापासून वाचण्यासाठी मग बाकीच्या लोकांनी विरोध केला समजत आहे मी काय म्हणतो मग ती विरोध तर महाराष्ट्रातून एक तगडा विरोध झाला भयंकर विरोध तर तो कोणाच्या रूपानं माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराज तर हे झाले मराठे आता मराठे एतद्देशीय लोक हो एतद्देशीय म्हणजे भारतीय लोक आणि ते कोणत्या सत्तेला विरोध करत आहे भारतीय सत्तेलाच विरोध करत आहे म्हणजे ती सत्ता सुद्धा कुठं आहे भारतात पण ह्यांच्याच काळामध्ये तुम्हाला सांगतो पहा शिवाजी महाराजांचा जन्म होण्यापूर्वी व्यापारी म्हणून एक सत्ता इथं हजर झाली कोण इंग्रज कधी आले 1608 आणि महाराजांचा जन्म कधी आहे 1630 बरोबर आहे म्हणजे भारत इंग्रजांनी महाराजांच्या जन्माच्या आधीच पाहिलेला आहे समजत आहे त्यांचा राज्याभिषेक जेव्हा झालेला आहे तेव्हा इंग्रज लोक डच लोक हजर आहे हेनरी ऑक्झेंडन राज्यसेवेला प्रश्न विचारला दरबारात कोण हजर होता गिफ्ट कोण घेऊन आला महाराजांच्या राज्याभिषेकात दिवशी तो हेनरी ऑक्झेंडन होता तर आता काय सांगायचं आहे की हे सगळे हजर आहे अरे समजत आहे ना मी काय म्हणतो हे सगळे काय सांगा हजर आहे तर आता यांना लक्षात आलं की अबे भारतामध्ये अजिबात एकी नाही आहे फक्त व्यापारच नाही तर काय करू शकतो राज्यही करू शकतो देशावर ताबा मिळू शकतो हे सगळे काय सांगा मेंढरासारखे करतात मारून घेतात एकमेकांना यांना स्वाभिमान नाही ह्या बऱ्याच गोष्टी त्यांनी हेरल्या 1608 पहिली लढाई 1757 केली हो कोणासोबत माहित आहे प्लासी होय बंगाल प्लासी सिराजुद्दौला यावेळेस प्रश्न आला होता माहिती आहे राज्यसेवा प्रिलिममध्ये क्वेश्चन होता प्लासी केव्हा झाली असा काहीतरी प्रश्न होता
तर कोणासोबत? तो सिराजुद्दौला काय सांगा त्याचं नाव हे लक्षात घ्या. तर हे काय म्हणून सांगा 1757 प्लासी प्लॅनिंग बघारे इथे काय म्हणून सांगा 1608 पासून 1757 149 वर्षाचं प्लॅनिंग आहे. 149 वर्ष पहिल्यांदा भारत हेरला. कसा हेरला माहित आहे का? काय सुरू आहे भारतात, काय लाकी आहे, बरोबर आहे, हे आपला सामना करू शकेल का? आणि आपण जर समजा काय म्हणून सांगा यांच्या नादी लागलो तर त्यांनी काय म्हणून सांगा यांना रट्टे भकम बसले. बऱ्याचदा बऱ्याच गोऱ्यांना कापूनही काढलं आपण, पण लक्षात घ्या, पण तरी त्यांना माहित होतं काही झालं सत्ता म्हटल्याच्या नंतर तेवढं तर चालतेच आहे. लक्षात घ्या, आधा लक्षात घ्या. मग काय झालं की आता मोगलचा विषय संपला आणि इकडे कोण पसरलेले आहे सांगा? मराठे पसरलेले आहे. अरे समजते ना, कोण पसरलेले आहे सांगा? मराठे पसरलेले आहे पूर्णच्या पूर्ण. तर आता इंग्रजांना तगडा विरोध मोगलांचा नाही, असा कोणाचा होत आहे सांगा? मराठ्यांचा होत आहे. म्हणून ह्यांना यांची भाषा समजून घेणं जरुरी आहे, पहिला पॉइंट. बस म्हणून मग इंग्रजांनी पुस्तकं लिहायला सुरू केली. लक्षात घ्या, विल्यम कॅरी 1805 मराठ्यांसोबतचं दुसरं युद्ध होय, 1805. लक्षात घ्या, आपण पहिलं म्हणू काय सांगा 1772 सुरू झालं, 1785 पर्यंत चाललं, दुसरं 1803 पासून 1805 पर्यंत चाललं, आणि तिसरं युद्ध 1817 ते 1818 मध्ये पूर्णविराम. कशाला? मराठ्यांना चकाचक धून पुसून गायब केले मराठ्या. कधी सांगा? 1818. तर 18 वारंवार प्रश्न येते, पेशवाई केव्हा बुडली म्हणत्या? 1818 लक्षात ठेवायचे, पेशवाई बुडली. तर त्याच्या आधी मग यांनी काय केलं मराठ्यांची लँग्वेज समजण्यासाठी? आता तुम्हाला सांगतो, इंग्रज लोक समोरासमोर जरी बोलत असेल ना एकमेकांच्या समोर आणि मराठा सरदार तिथं उभा असेल तरी त्याला काहीच नाही कळायचं, कारण इंग्रजी येतच नाही ना आम्हाला. आता कुठे येते? अरे बरोबर आहे ना, आता येत नाही. आता एवढी पुस्तकं आहे, बरोबर आहे, यूट्यूबला लाखो लोकांचे व्हिडिओ आहे, ते असं सांगते की बिलकुल म्हणजे समजूनही सांगते, बरोबर, हे असं लिहा तसं लिहा हे बोला इथं क्रियापद लावा तिथं नाम वापरा, बरोबर आहे, तरी आमचा दिवा लागत नाही, बरोबर आहे. तर आता तुम्ही इमॅजिन करा, तेव्हा त्यांना काय कळत असतं? नाना फडणवीस पेशवाईमधले सर्वोच्च हुशार व्यक्ती, त्यांना इंग्रजी येत नव्हतं, चांगलं इंग्रजी येत नव्हतं असं लेखक लिहितात. लक्षात घ्या, मग जो बाराभाई खटला, बाराभाई लक्षात घ्या, त्यांचा तो प्रमुख होता, हेड आहे, हेड ऑफ HOD आहे, आणि त्याला इंग्रजी येऊन नाही राहिलं, विचार करा. आणि सारे इंग्रज मराठीचा अभ्यास करत आहे, इंग्रज त्यांना काही MPSC द्यायची नव्हती हे लक्षात ठेवा. मग ते मराठीचा अभ्यास कशासाठी करत आहे? की हे लेखाचे सैनिक काय बोलतात, हे काय बोलतात आपापसात, बरोबर आहे, आणि यांच्याकडे यांच्या सनावळी असायच्या. एखाद्यासोबत युद्ध जर करायचं असेल ना, दुसरं युद्ध, इंग्रज मराठा दुसरं युद्ध, इंग्रज मराठा दुसऱ्या युद्धामध्ये लक्षात ठेवा, वेलसलीकडे शिंद्याच्या घरची लेकरं बाळं आजी वय जन्म समजत आहे का, संपत्ती प्रॉपर्टी वाडा घर फार्म हाऊस कुठं लपू शकते एवढी माहिती होती, बारीक 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 बारीक, समजत आहे मी काय म्हणत आहे. तर हे असं एवढं हे कशामुळे शक्य झालं की यांचे शिपाई जिथं जिथं हेर वगैरे हजर होत आहे त्यांना काय कळत आहे सांगा? मराठी कळत आहे, समजत आहे. त्याच्यासाठी त्यांनी 1805 गोष्ट सांगितली. तर हे पहिल्यांदा जे बोर्डवर तुम्ही बघून राहिले तिथे लक्ष द्या, विल्यम कॅरी हे नाव मराठी होय का? लक्षात घ्या, हे गणेश श्याम रमेश म्हणते का नाही हे लक्षात घ्या. हे कोणी सांगा? विल्यम कॅरी द ग्रामर ऑफ, हे तर असणारच आहे, आम्हाला ग्रामरच पाहिजे. मराठा लँग्वेज, मराठी भाषेचं नाही, मराठे लोक त्यांची लँग्वेज म्हणजे मराठी भाषा. द ग्रामर ऑफ काय सांगा? मराठा लँग्वेज. हे पुस्तक इंग्रजीतून लिहिलं, याच्यापेक्षा काही जोक राहू शकते का? नाही पाहा ना, याच्यापेक्षा मोठा विनोद राहू शकते का? ग्रामर कोणत्या भाषेचं होय? मराठी भाषेचं. आता तुम्ही जर म्हटलं की नाही मग पहिल्यांदा विल्यम कॅरीनं काय लिहिलं ते मी वाचतो, अबे तुम्ही वाचू शकत नाही आणि तुम्ही समजूही शकत नाही, त्याचं कारण ते इंग्रजीतून लिहून आहे. आता जे इंग्रजी पुस्तकं तुम्ही वाचत नाही पूर्ण त्याच्यातच दिवा नाही लावत, अरे बरोबर आहे ना, तर ते कशातून लिहून आहे? मराठी भाषेचं पुस्तक होय, लँग्वेज काय सांगा? इंग्रजी. कधीचं होय? 1805 मध्ये, हे पहिलं पुस्तक होय. पा मग आता तुमच्या एक डोक्यात आलं, बापरे कमाल झाली बघ, सुरुवात तर कोणा केली सांगा? इंग्रजांनी केली लिहायला, बरोबर आहे, इंग्रजांनी लिहायला सुरुवात केली. नंतर बाकीचे हे आपले भाषांतर होय, म्हणजे याला इंग्रजी आलं, यानं त्याचं पुस्तक समोर उघडलं, कोणाचं? विल्यम कॅरीचं. हा मग काय म्हणून सांगा? लिहा, करा भाषांतर, बरोबर आहे, हे असं असं, हे हे असं असं, हे हे असं असं. आपण आज भाषांतरातही परफेक्ट झालेलो नाही आहे, आज भाषांतरातही करेक्ट झालेलो नाही आहे आपण, म्हणजे MPSC सुद्धा, अरे बरोबर आहे ना, कारण यावर्षी प्रश्न चुकवलेला आहे, माहिती आहे तुम्हाला तो काय सांगा? राज्यसेवा प्रिलिमला याचा प्रश्न आला होता, हिरा चतुष्कोणीय की चतुष्पृष्टीय, समजत आहे का? तर त्याच्यामध्ये ते इंग्रजी भाषांतर रॉंग झालेलं आहे, कारण एक
इंग्रजी भाषांतर मराठीला जर टाळलं तर दुसरं ऑप्शन येते, आणि समजा मिसमॅच झालं तर तिसरं ऑप्शन येते, तो प्रश्न रद्द केलेला आहे. म्हणजे तुमची आमची गोष्ट सोडा रे, काय म्हणून सांगा आयोगाची गोष्ट. तर आता हे पहिल्यांदा कोण लिहिलं पटापट सांगा, इंग्रजांनी. आणि इंग्रजांनी लिहिल्याच्या नंतर हे काय माहीत, हे 18 × 36 लक्षात ठेवा, का लक्षात घ्या. इथे काय झालेलं आहे, ह्या वर्षी पुन्हा कसं होते, एखादा लेखक तयार झाला की त्याचं चोरू चोरू आणि त्याच्यात काहीतरी मॉडिफिकेशन करू करू. म्हणजे तो जर म्हणत असेल की 2 + 2 = 4 असं जर एक्झाम्पल त्याच्या पुस्तकात देत असेल तर हा हे नाही देणार, हा म्हणते 4 + 4 = 8 असं बेरजेचं देईल आणि दुसरा तसंच पुस्तक लिहिल. समजत आहे मी काय म्हणत आहे, हे असं लक्ष द्या. मग इथे बा काय होत आहे, गंगाधर शास्त्री फडके याने काय लिहिलं सांगा, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. हे कधी होईल सांगा, 1836. गंगाधर शास्त्री फडके यांनी लिहिल्याबरोबर दादोबा पांडुरंग तरखडकर याला विसरू नका, आयोगाचा नातेवाईक होया, बरोबर आहे. कारण या वारंवार प्रश्न विचारते, लक्षात घ्या. तुम्हाला काय म्हणून सांगा, एक लक्षात घ्या, जसं तुमचे रिलेटिव्ह तुम्हाला माहीत असतात तर हे सगळे आयोगाचे रिलेटिव्ह तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे, बरोबर आहे. कारण तुम्हाला सांगतो, आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ज्याचं नाव येईल तर तो त्याचा रिलेटिव्ह होय, असं लक्षात घ्यायचं, लक्षात घ्या. तर आता बघा, दादोबा पांडुरंग तरखडकर ह्याने काय लिहिलं, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. आणि केव्हा सांगा, 1836. नाव जवळजवळ कसं आहे सांगा, सेमच नाव आहे, ठीक आहे. पण आता त्याचंही नाव हेच, त्याचंही नाव हेच. द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज कोण लिहिलं, विल्यम कॅरीनं लिहिलेलं आहे, बरोबर आहे. आता बघा, गंगाधर शास्त्री फडके हे थोडासाच फरक पडला छापण्यामध्ये, हा हे लक्षात घ्या. ह्याचं पुस्तकाचं प्रकाशन झालं, ऍक्च्युअल लिहायचं कुणाला होतं, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनाच लिहायचं होतं, पण आता काय माहीत बिचारा योगायोगानं मागे पडला, ते वर्ष एकच होय, लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे याला, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुन्हा काय म्हणून सांगा, मोरोकेश आमले. आता हे नावं सारखे सारखे होऊन राहिले. हा काय म्हणे, शास्त्रीय क्लासिकल, एकदम क्लासिकल, बरोबर आहे. आता काहीतरी चुका दुरुस्त करून, हे असं नाही असं होते, असं नाही असं होते, बरोबर आहे. मग हे मो के दामले याच्यावरही प्रश्न येतो, मोरोकेश दामले हे 1911. भारत कुठे आहे, भारत कुठे आहे, पारतंत्र्यात कुठे आहे, म्हणजे भारत भारताच्या जागी आहे असं विचारू नका, लक्षात घ्या. काय म्हणून सांगा, कसं रे भारत, काय म्हणून सांगा, पारतंत्र्यात आहे. आणि हे सगळा कार्यक्रम कुठं सुरू आहे, पारतंत्र्यात. विचार करा, तुम्ही आपलंच राज्य असून अभ्यास करत नाही, हे तर इंग्रजांचं राज्य होतं तरी अभ्यास करायचे, पुस्तकं लिहायचे. मग गंगाधर शास्त्री फडके महाराष्ट्र भाषेचे व्याकरण 1836, दादोबा पांडुरंग तरखडकर महाराष्ट्र भाषेचे व्याकरण 1836, मोरोकेशव दामले शास्त्रीय मराठी भाषेचे व्याकरण 1911. हे म पा सबनीस काय म्हणून सांगा, मॉडर्न पा आधुनिक मराठीचे उच्चतर हाय स्टँडर्ड. अरे समजलं का, म्हणजे काही ना काही नावं लिहायला लागेल ना, की मागच्या पुस्तकापेक्षा मी खतरनाक लिहून राहिलो, आता तू काय लिहिणार आहे, बरोबर आहे. पा म पा सबनीस आधुनिक मराठीचे काय सांगा, लक्ष, उच्चस्तर व्याकरण असं याचं काय सांगा पुस्तक. नंतर आला कृष्णशास्त्री चिपळूणकर, पा कृष्णशास्त्री काय सांगा, चिपळूणकर असा मराठी व्याकरणावर काय सांगा, निबंध लिहिले. तर इथे एक प्रश्न, मराठी व्याकरणावर निबंध, निबंधाच्या निबंधच लिहून टाकले आणि मग निबंधाची मालिका तयार झाली आणि मग त्याला काय म्हणून सांगा, निबंध माला असं म्हटल्या गेलं. आणि मग हे शब्द आयोगाला खूपच आवडते. अरे समजत आहे मी काय म्हणत आहो, हे काय विचारते, निबंधमाला कुणाची, निबंधमाला कुणाची. अरे समजलं ना, निबंधमाला काय सांगा, कुणाची, लक्षात घ्या. आता मग तुम्हाला सांगतो, इथे काय म्हणून सांगा, कृष्णशास्त्री चिपळूणकर हे काय सांगा, निबंधमाला ह्यांची. पा नंतर कृ पा कुलकर्णी ह्यांनी मराठी व्याकरणाचे व्याकरण, तो म्हणे तुम्ही व्याकरण लिहिता का, थांबा. अरे बरोबर आहे ना, तुमच्या सगळ्या नियमांचे नियम लिहितो मी, बरोबर आहे. हा काय करते सांगा, हे पा कृ पा कुलकर्णी मराठी व्याकरणाचे व्याकरण. आता इथे काय होते तुम्हाला सांगतो, पर्टिक्युलर सिंगल कंटेंट जरी लक्षात नाही राहिला, अरे समजते का मी काय म्हणत आहो, सिंगल कंटेंट हे मॅच द पेअरमध्ये येतात, त्याच्यापैकी एक दोन येणं जरुरी आहे, मग आपल्याला काय सांगा मॅच करता येतात. पुढे आपण क्वेश्चन सुद्धा बघणार आहोत, हे लक्षात घ्या. पहा त्याच्यानंतर आला प्राध्यापक अरविंद मंगरुळकर, अरविंद मंगरुळकर हे लक्षात घ्या. मराठी व्याकरणाचा पुनर्विचार, पुनर्विचार का बरं, की आतापर्यंत तुम्ही जे लिहिलं आहे म्हणे त्याच्यामध्ये बरंच अपडेशन आहे म्हणे, पुन्हा विचार त्याच्यावर करणं जरुरी आहे. मग हा कोण आहे, प्राध्यापक अरविंद मंगरुळकर. नंतर ग ह केळकर मराठी व्याकरणाची मूलतत्वे, बेसिक फॅक्ट कोण लिहिली सांगा, ह्यानं लिहिली, ग ह केळकर. आणि ही बाई होय, ही बाई भयंकर डेंजर आहे. म्हणजे कसं तुम्हाला सांगतो, तिचं म्हणणं काय होतं, लक्षात घ्या,
की मी काही करून दाखवतो व्याकरणात, लक्षात घ्या. तुम्ही म्हणा हे वाक्य हे उत्तर द्याल तर हे करून दाखवतो, हे उत्तर द्याल तर ते करून दाखवतो, एकच वाक्य साऱ्या प्रकारात फिरवून दाखवतो, एक प्रयोग साऱ्या प्रकारात, एक सेंटेन्स साऱ्या काळात करून देतो. तर हे अशी काय सांगा खतरनाक बाई होय, लक्षात घ्या. म्हणजे हिचं पुस्तक वाचल्याच्या नंतर आपण आयोगालाही चॅलेंज करतो. लीला गोविलकरचं पुस्तक आताही मार्केटला आहे, हां लक्षात घ्या. तर हे डॉक्टर लीला गोविलकर हे कोणतं सांगा मराठीचं व्याकरण असं काय सांगा इन लिहिलं असं आपण गृहित धरू. मग आता बाकीचे पण डॉक्टर कल्याण काळे, डॉक्टर अंजली सोमण वर्णनात्मक, वर्णात्मक म्हणजे कसं सांगा डिस्क्रिप्टिव्ह, म्हणजे असं ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात नाही तर कसं सांगा वर्णनात्मक भाषा विज्ञान स्वरूप आणि पद्धती. तर हे काय म्हणून सांगा असं पुस्तक लिहिलं. प्राध्यापक राजशेखर हिरेमठ मराठी व्याकरणाचा काय सांगा परिचय दिला आणि जे तुमच्या हातात आहे घरी आहे तर हे शेवटचं पुस्तक होय. कोण सांगा मोरावाळंबे हे काय सुगम मराठी व्याकरण. ठीक आहे, सुगम मराठी व्याकरण असं काय सांगा पुस्तकं लिहिल्या गेलेली आहे असं आपण गृहीत धरू. ठीक आहे, आता लक्ष द्या इथे काय म्हणून सांगा दोन चार मी प्रश्न ॲड केलेले आहे, थोडंसं आपल्या डोक्यात काही अडकून राहिलं का तर ते थोडंसं काय सांगा इथे बघून घेऊ आपण. ठीक आहे, चला तर पहा इथे आपण असं लक्षात घेऊ. पहिल्यांदा बघा हा मराठी भाषेचा विकास संस्कृत व प्राकृत या भाषापासून झाला आहे तर हे विधान काय सांगा बरोबर आहे, कारण जननी होय ना संस्कृत, बरोबर आहे. पहा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे कोण होय भाषा होय. बोलणे हावभाव नाटक ही काय सांगा नैसर्गिक भाषा आहे. भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हीचा समावेश होतो. उत्तर काय होईल सांगा सर्व योग्य. असं आपण जर समजा वाचून असलो चटचट आपला वेळ वाचतो परीक्षेमध्ये. ठीक आहे, अयोग्य म्हणजे चुकीचं ओळखा, चूक ओळखायचं आहे कसं सांगा चूक हे लक्षात ठेवा. काय म्हणते देवनागरी लिपी उजवीकडून डावीकडे हे पहिलंच काय सांगा चूक आहे. लिपीच्या शोधाने लेखन शक्य झाले आहे. तुम्हाला काय सांगितलं जेवढे स्टेटमेंट तुम्ही बघितले तेवढे परीक्षेत दिसतात आपल्याला ओळखता येणं जरुरी आहे. आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात, बरोबर आहे. मोडी लिपी म्हणजे पाय म्हणून लिहिण्याची पद्धत, इट्स राईट. म्हणून आपलं चुकीचं कोण सांगा अ होईल, पहिलं उत्तर राहील. ठीक आहे, आता काय म्हटलं होतं सर्व पुस्तकं पाठ नाही पाहिजे. दोन चार पुस्तकं तुमच्या डोक्यात आली की तुम्ही काय केलं माहीत आहे, अरे बापरे म्हणे हे एवढे 15 पुस्तकं, बरोबर आहे. आता तर मला पाठ नाही राहत, मग दे सोडून आयोग तुमच्यावर तसा अन्याय करत नाही. अरे बरोबर आहे ना, बरोबर उत्तर घेतं हे लक्ष द्या. आता इथे पहा हे पुस्तकं तुम्हाला दिसत आहे, बरोबर आहे. तर हे लक्षात घ्या, पहिल्यांदा तुम्हाला विल्यम कॅरीबद्दल आपण बरंच बोललो. नाव इंग्रजी, पुस्तकाचे नाव इंग्रजी, विल्यम कॅरी द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज झालं. एकचं उत्तर काय सांगा चार. मग आता इथे लक्ष द्या, हे अशा प्रकारचे पर्याय असतात तुम्हाला. हे पहा इथे तुम्हाला मी अप्रोच बनवून देईल सर्व विषयांसाठी. हे पहा अचं उत्तर कोण सांगा चार. हे KBC खेळायचा प्रश्नासोबत, अरे समजलं का कोण बनेगा करोडपती, समजलं. पहा कम्प्युटरजी गलत ऑप्शन को हटा दो, अरे समजलं ना. आता एवढं सांगा अ चार 100% माहीत आहे. अरे अ चार 100% माहीत आहे ना, द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज विल्यम कॅरी. तर हे पहा अ किती पाहिजे, चार पाहिजे. इथे किती आहे 3, म्हणून चूक. इथे किती आहे 2, म्हणून चूक. इथे किती आहे 1, म्हणून चूक. समजलं, झालं. सर आम्हाला बाकीचे माहीत नाही, कोण विचारले उत्तर बरोबर आलं. अरे समजलं ना, हे पहा उत्तर काय झालं सांगा आपलं करेक्ट आलं असं विचारल्या जाते. म्हणजे आयोगाचं म्हणणं, पण तुम्हाला चारपैकी एकही बरोबर माहीत नाही त्याला आयोग घरी हाकलून देते, हे लक्षात घ्या. म्हणजे कमीत कमी तेवढं तर माहीत ठेवा. हे धातू सांगितले होते तुम्हाला, बरोबर आहे. हे आता पाहणं, आता बाकीचे लावून घ्या तुम्ही, डोळ्या लावायचे असेल तर लावून घ्या, नो प्रॉब्लेम. हा हे पहा खाली येऊ आपण. लक्ष द्या काय म्हणते, पहा इथे काय म्हणून सांगा विल्यम कॅरी द ग्रामर ऑफ काय सांगा मराठा लँग्वेज. हे पहा दादोबा पांडुरंग तरखडकर, हे मोरावाळंबे आत्ताचा मोरावाळंबे, हे तर आठवलाच असता सुगम मराठी व्याकरण. पहा लक्षात घ्या काय सांगा मुके दामले शास्त्रीय मराठी व्याकरण. हे पहा दादोबा पांडुरंग तरखडकर महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. समजलं प्रत्येकाला, येतं आपल्या वाचनातून गेलं असणं जरुरी आहे आणि आपण वर्गात जागं राहून शिकणं जरुरी आहे, हे लक्षात घ्या. अयोग्य जोडी ओळखा, अयोग्य काय सांगा जोडी ओळखा. भाषा योग्य, लीप लिंपणे योग्य, लीख लिखाण योग्य, म्हणून उत्तर काय सांगा सर्व योग्य. अरे बरोबर आहे, अयोग्य कोणतीही नाही असं आपण गृहीत धरू. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात, तर हा पाणिनी होय. लक्षात घ्या पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर हा कोण होय सांगा पाणिनी, लक्षात घ्या. आता पहा पुन्हा इथे लक्षात ठेवायचं, मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात,
हाँ हा विष्णु शास्त्री कोण होय सांगा चिपळून करोय लक्षात घ्या तर हा स्वतःच म्हणे याला कोणीच नाही म्हणलं हे लक्षात ठेवा एकदा त्याने भाषण केलं त्या भाषणात स्वतःच म्हणे की मराठी भाषेचा शिवाजी होय म्हणे मग शिवाजी म्हणजे काय होते तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या क्षेत्रातलं काय सांगा उत्तुंग उच्च सर्वोच्च लक्षात घ्या म्हणजे अतुलनीय असं प्रमाण म्हणजे कोण सांगा शिवाजी म्हणून मग त्याला कोणी काहीच नाही म्हणे आता पाणिनी तर दुसराच झाला अरे बरोबर आहे ना मग मी कोण होऊ बरोबर आहे मग विष्णू शास्त्री चिपळूणकर काय म्हणे मी मराठी भाषेचा शिवाजी बरं ठीक आहे शिवाजी तर शिवाजी ठीक आहे पण लक्षात घ्या हे पा तुम्हाला सांगितलं प्रत्येक स्टेटमेंटवर काय सांगा प्रश्न येते लिपीचा शोध लागल्याने आपल्याला रिकामी जागा शक्य झाली आहे लेखन शक्य झाले आहे एसटीआय मुख्य काय सांगा 2012 असं आपण या ठिकाणी लक्षात घेऊ ठीक आहे हां इथे आता थोडंसं लक्ष द्या परत चला भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचं साधन आहे विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते कोण होय सांगा भाषा बोलता येते ना सर्वांना लक्षात घ्या खालपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही ऐका हावभाव नॅचरल आहे इशारे नॅचरल आहे बोलणे हे लिखित स्वरूपात टंखलेखन हे कोण सांगा नॅचरल नाही हे काल शिकवलं होतं आठवते का हां देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या हां हे आता दुसरे ऑप्शन का नाही होणार समजा पूर्ण तर माहीत नाही पण पहिलं ते इथं कानडी आणि इंग्रजी कट करा इथे तेलुगू कट करा इथे कानडी कट करा अरे समजत आहे ना मग हे बाकीच्या कशावर सांगा देवनागरी मग पर्याय कोणता बरोबर राहील पहिला असिस्टंट 2012 समजलं का प्रश्न विचारले जातात आपल्याला माहीत असणं जरुरी आहे आपण हजारो प्रश्नांचा सराव सोबतच करून घेणार आहो हे लक्ष द्या त्याच्यानंतर पहा इथे मराठी भाषा खालपैकी कोणत्या भाषेपासून विकसित झालेली आहे हे स्टेटमेंट गेलं हे इंग्रजी तर आपण काय सांगा थोडंसं बाजूला करू संस्कृत आणि प्राकृत अरे सांगितलं होतं ना काही वेळापूर्वी स्टेटमेंट संस्कृत आणि कोण सांगा प्राकृत असं गृहीत धरू भाषा हा शब्द संस्कृत मधील रिकामी जागा धातूपासून मराठीत आलेला आहे कोणता सांगा भाष धातू उत्तर काय होईल चौथा पर्याय हे आपलं काय सांगा आन्सर होईल हे लक्षात घ्या ठीक आहे चला पुढे जाऊ लिपी म्हणजे काय पटापट सांगा हां लक्षात घ्या आता हे काय सगळंच बरोबर आहे थांबा सगळं बरोबर आहे आपल्याच म्हणा हानू नका इथं लक्षात घ्या लिपी म्हणजे काय लिंपणे म्हणजे लिपी सारवणे म्हणजे लिपी आपण जी भाषा बोलतो त्याला लिपी तर हे तिसरं जास्त चुकीचं आहे पण सगळ्यात जास्त बरोबर हे आहे चौथं आपण ज्या खुणांनी लिखाण करतो त्याला लिपी असे म्हणतात तर हे स्टेटमेंट सर्वात बरोबर ठीक आहे खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही ऑब्विसली उर्दू आता हे पाठ करायची आवश्यकता उरली का तुम्हाला नाही काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होती म्हणून तिला मुडी मुरड मोडणे लक्षात घ्या तुम्ही छापल्यासारखी अक्षरं कोणीच नाही काढत आपल्याच मनानं हानता लक्षात घ्या जर समजा आयोगाने जर असं म्हटलं असतं की ज्यांना छापल्यासारखी अक्षरं काढता येत नाही त्यांना परीक्षेला बसूच दिल्या जाणार नाही असं जर म्हटलं तर तेव्हा आपला कार्यक्रम बंद होतो तुम्ही क काढायचा असेल हे असा काढता आपल्याच मतानं बरोबर आहे आणि तोही तुमच्या मतान बरोबरच आहे बरोबर आहे वाकडा तिकडा तिरपे तारपे काढता मग हे मोडमाड करून राहिले ना अरे समजत आहे ना पा डॉक्टर तर काय लिहिते माहीत आहे का पॅरासिटामॉल जर लिहायचं असेल झाली पॅरासिटामॉल अरे बरोबर आहे ना त्या डॉक्टरपेक्षा कोण हुशार आहे मेडिकलवाला हुशार बरोबर आहे एक व्यक्ती एक काय म्हणून सांगा मेडिसिन डॉक्टर त्याला लिहून देते आणि खाली काय म्हणते ही मेडिसिन घेऊन ये म्हणते पूर्ण शहर फिरते मेडिसिन भेटत नाही डॉक्टरपाशी जाते साहेब म्हणते ही कुठत नाही भेटत आहे म्हणते अबे ते माझी सही होय म्हणते लक्षात घ्या ते काय मेडिसिनचं नाव नाही म्हणते इमॅजिन करा की एकमेव त्याला नाही समजली कोणाला मेडिसिनवाल्याला म्हणजे याचा अर्थ त्याला सगळंच समजून राहिलं बाकीचं तर हे असं होते पा काही काही डॉक्टरांचे अक्षरंसुद्धा खूप सुंदर असतात पा लक्षात घ्या मी पाहिली आहे एक दोन डॉक्टरांचे अक्षर काय सांगा अत्यंत मोत्यासारखे होते इंग्रजीत सुद्धा लक्षात घ्या पण आता काही जीवावर येणारे कार्यकर्ते पा लक्षात घ्या तर इथे बघा काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती म्हणून त्या लिपीला आपण काय म्हणतो मुडी लिपी पा लक्षात घ्या तर हे स्टेटमेंट पा दिलं होतं असिस्टंट 2015 काय सांगा प्रश्न आहे या ठिकाणी पा लक्ष द्या पर्याय उत्तरातून योग्य ते पर्याय उत्तर शोधा न भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते कारण हे शिकवलं आहे तुम्हाला बरोबर आहे याला वेळ देऊन शिकवलेलं आहे भाषेच्या प्रवाहात वळणे नसतात चूक नसतात म्हणताय ना वाचायचं बरोबर चूक असतात भाषेमध्ये बदल होत जातात राईट
भाषेच्या व्याकरणाच्या नियमांना मुरड घालावी लागत नाही. चूक आता सांगितलं ना, मुरड घालावी लागते. भाषेचा प्रवाह अखंड चालू नसतो, हे चूक असतो. म्हणजे फक्त काय सांगा, दुसरं बरोबर, कारण तिच्या प्रवाहात काय सांगा, बदल होत जातात असं आपण कन्सिडर करू. चला नेक्स्ट पा. भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भात ती आत्माविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. सांगितलं होतं तुम्ही काय म्हटलं, रोजनीशी लिहा, बरोबर आहे. आपलं काय सांगा, डाटा राहील पुढे. तर हे बघा, तर हे विधान कसं बरोबर आहे, संपूर्ण बरोबर आहे. काय म्हणून सांगा, पहिलं पर्याय. हे बघा, डिपार्टमेंटल पीएसआय 2016. चूक की बरोबर ते सांगा. प्राचीन काळी भारतात ब्राह्मी आणि खरोष्टी या दोन लिप्या काय म्हणून सांगा, प्रचारात होत्या. असं काय म्हणून सांगा, विधान आलेलं आहे आपल्याला, दोन लिप्या प्रचारात होत्या. तर हे पहा, ब्राह्मी याच्यातून कोण डेव्हलप झालेली आहे म्हटलं सांगा, देवनागरी. आणि खरोष्टी सुद्धा होती, हा लक्षात घ्या. तर हे दोन्ही, खरोष्टी ही आर्य भारतीय काय सांगा, लिपी आहे. खरोष्टी लक्षात घ्या, ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी म्हणतात. तर आता आपण तुम्हाला सांगतो इथे काय करायचं, की मी तुम्हाला जेवढं बोललो किंवा जेवढं तुम्ही पुस्तकातून वाचले, प्रश्न सॉल्व्ह करण्याची एक पद्धत आहे MPSC मध्ये. लक्षात घ्या, आता कसं करायचं पा तुम्हाला सांगतो, डोक्यात ठेवाच कायमच. तुम्हाला काय म्हणून सांगा, 100%. काही लोकांना 100% हेही माहीत नाही, अरे बरोबर आहे ना, आणि काही लोकांना 100% ही माहीत नाही. पण 100% हे माहीत आहे, कारण हे तुम्ही सर आज केलेलं स्टेटमेंट होय मला, अरे बरोबर आहे ना. आजच शिकवताना बोलले, काय बोलले, ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी म्हणतात, असं बोललो मी आज. पा शिकवता शिकवता सहज आपण बोललो, ठीक आहे. तर आता पा तुम्हाला सांगतो, आपल्याला कोण बरोबर पाहिजे, क तर बरोबरच पाहिजे, बरोबर आहे. मग इथे म्हणते फक्त ब बरोबर, हे समजून घ्या, हे पद्धत होय, हे बोर्डवर पहा, समजत आहे का. फक्त ब बरोबर रॉंग झालं, बरोबर आहे. आणि इथे काय म्हणते, अ आणि ब बरोबर, तर हे काय होते सांगा, चूक. कारण याच्यामध्ये कोण नाही आला, क नाही आला, समजलं का, क नाही आला. इथे काय म्हणते, क चूक, हे तर होतच नाही, समजलं का सर. वरचे स्टेटमेंट माहीत नव्हते पण झेंडा गाडला आम्ही, बरोबर आहे. आणि तोही करेक्ट, त्याचं कारण इथं क चूक म्हणत आहे म्हणून ते चुकलं. इथं फक्त ब बरोबर पण आमचं कही बरोबर आहे म्हणून हे ऑप्शन कट झालं, समजलं का. इथे काय म्हणते, अ आणि ब याच्यात कोण नाही आला, क, म्हणून हे चुकलं. हे पाहणं, वरचं माहीत नव्हतं तरी उत्तर बरोबर आहे. आता कसं बरोबर होईल, अ आणि क बरोबर, म्हणजे इथे अ बरोबर आहे आणि ही खरोष्टी आर्य भारतीय लिपी आहे. हा मुद्दा काय सांगा, चूक आहे. समजलं प्रत्येकाला. मग आता एकदा स्टेटमेंट पद्धत समजत आहे का, लक्षात घ्या. प्रत्येक वेळेस प्राचीन काळी भारतात ब्राह्मी आणि खरोष्टी या दोन्ही लिप्या प्रचलित होत्या. तर मुद्दा काय सांगा, बरोबर, खरोष्टी ही आर्य भारतीय लिपी आहे, हे कसं सांगा, रॉंग. आणि ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी म्हणतात. तर हे अ बरोबर आणि कोण सांगा, क बरोबर, असं आपण उत्तर या ठिकाणी काय सांगा, देऊ शकतो. मला सांगा, जे सुरू आहे ते समजत आहे का, उत्तर येत आहे का रे. हा, मराठी भाषेसंदर्भातील पुढील कोणते वाक्य अयोग्य आहे. आता हे शब्दाचे अर्थ बरोबर समजून घ्यायचे. इथं अयोग्याचा अर्थ काय विचारताय सर, चूक विचारताय, अरे बरोबर आहे ना. अयोग्य म्हणजे आम्हाला चुकीचं शोधायचं. STI मुख्य परीक्षा 15 प्रश्न होय. लक्षात घ्या, मराठी असे आमची मायबोली असे प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमानाने म्हटले पाहिजे. तर कसं सांगा, बरोबर आहे, म्हटले पाहिजे, बरोबर आहे. लक्षात घ्या, काय म्हणून सांगा, भारत माता की जय मै नाही बोलूंगा, मग मर पाकिस्तानात म्हणा, अरे बरोबर आहे ना. मग तुम्ही इकडे काय सांगा, महाराष्ट्रात जर असेल तर तुम्ही काय सांगा, मराठी असे आमची मायबोली, हे तर म्हटलंच पाहिजे, बरोबर आहे. मराठी लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्याची राजभाषा. काय म्हणून सांगा, बरोबर. हिंदी ही मराठी भाषेची जननी. चूक झालं, चूक भेटला आपल्याला. अयोग्य ओळखा म्हणत आहे. आज मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो, राईट. आमचं चूक पण तर सांगा तिसरं, असं आपण उत्तर देऊ. कठीण अजिबात नाही आहे हे लक्षात ठेवा, फक्त आपल्या काय म्हणून सांगा, याच्यातून जाणं जरुरी आहे, अभ्यासातून जाणं काय सांगा जरुरी आहे. आता पा हा प्रश्न पुन्हा वारंवार ज्याच्यावर फोकस केलं, स्टेटमेंट गेली, भाषा विषयक कौशल्यांच्या किती पायऱ्या आहे, हे सांगितलं होतं STI 16. लक्ष द्या, 5 पायऱ्या कोणत्या सांगा, पहिल्यांदा ऐका, नंतर काय सांगा, बोला, नंतर काय सांगा, लिहा, वाचा, लिहा आणि आकलन. काय सांगितलं, ऐकणे, बोलणे, लिहिणे, वाचणे आणि कोण सांगा, कॉम्प्रेन्शन, म्हणजे कोण सांगा, आकलन. अशा किती पायऱ्या आहे म्हटलं होतं, 5, बरोबर आहे. हे लक्ष द्या पा. मग आपलं उत्तर झालं 5. मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019. तर हे पा, इथे काय, देवनागरी लिपी करेक्ट, बाळबोध लिपी करेक्ट, आदर्श लिपी
हे जर करेक्ट जर असतं ना तर आपल्याला काय सांगा ब क ड असं काय सांगा तुम्हाला म्हणजे दिलं असतं. आत्ता मी आदर्श लिपीवर आपण डिस्कशन केलं आठवते सुरुवातीलाच केलं होतं डिस्कशन. आदर्श लिपी आहे असं नाही म्हणतायत म्हटलं मानतात म्हटलं होतं कारण समस्या सांगितल्या होत्या तुम्हाला काय काय आहे मराठीत हे लक्षात घ्या. मग आता बघा इथे कसं होऊन राहिलं तर हे पहा आता कोणाकडे जाऊ सांगा ऑप्शनकडे पूर्ण प्रश्न घेऊ बोर्डवर आपण. हां आता लक्ष द्या आता पहा इथे महत्त्वाचा मुद्दा. मग आता पहा मराठी भाषा लिपीला कोणत्या नावाने ओळखले जाते. तुमचं देवनागरी 100% बरोबर आहे बरोबर आहे आणि बाळवत काय म्हणून सांगा बरोबर आहे म्हणजे आम्हाला ब आणि क तर पाहिजेच पाहिजे बरोबर आहे. मग इथे पहा हे कोण सांगा ब आणि क बरोबर. मग आता लक्षात घ्या ब आणि क हे दोन पर्याय कसे कटतात ते सांगतो. याच्यात ब आणि क नाहीये समजला ना तर हे काय सांगा गायब झाला. फक्त ड बरोबर हाही गायब झाला. याच्यामध्ये कोण म्हणते अ आणि ब बरोबर तर याच्यातून कोण सुटत आहे बाळबोध. म्हणून मग तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला का आदर्श लिपी मानतात म्हटलं आहे असं आहे का नाही असं. कारण काय सांगा आपल्याकडे छ छ ज ज आहे त्यांच्या स्वतंत्र लिखाणाची सोय नाही आणि ई ई ऊ ऊ आहे. अरे बरोबर आहे ना ई ई ऊ ऊ आहे ह्यांचं काय करता येत नाही सांगा आपल्याला तर हे उच्चार वेगळे करता येत नाही. म्हणून मग आता सांगा ते स्टेटमेंट तिथं बरोबर होतं आपलं मानतात तरी आद्य सेवा 2019 मुख्य परीक्षाचा प्रश्न तुम्हाला इथे स्पष्टीकरण देवनागरी लिपी बाळबोध या नावाने सुद्धा ओळखली जाते असे आपण इथं लक्षात घेऊ. आता काय म्हणून सांगा पुन्हा महत्त्वाचं म्हणजे परीक्षेच्या अँगलनं जे जे विचारलं जाते ते डोक्यात ठेवायचं. एक तर पाठ झाला आपल्याला बरोबर आहे मराठी भाषेचा पाणिनी कोण होय हां काय म्हणून सांगा इथे दादोबा काय म्हणून सांगा पांडुरंग तरखडकर मराठी भाषेचे पाणिनी. पहा मराठी भाषेचा शिवाजी हे तर सांगितलं तुम्हाला विष्णू शास्त्री चिपळूणकर बरोबर आहे. मराठी भाषेचा कोण सांगा जॉन्सन लक्षात घ्या जॉन्सन लक्षात घ्या जॉन्सन. आपण काय म्हणून सांगा कृष्णशास्त्री. तर याच्यामध्ये पोरांना खूपच प्रॉब्लेम होते. अरे बरोबर आहे ना याच्यामध्ये काय म्हणून सांगा खूप तुम्हाला प्रॉब्लेम होते. म्हणजे कसं कशामध्ये प्रॉब्लेम होते माहीत आहे का विष्णू शास्त्री आणि कृष्णशास्त्री अबे काही तर वेगळं ठेवा बरोबर आहे ना पा. शास्त्री शास्त्री आला आणि चिपळूणकर चिपळूणकरही आला. मग तुम्हाला जेव्हा शिवाजी विचारते आणि ऑप्शनला कोण असते कृष्णशास्त्री आणि विष्णूशास्त्री असं. आता तुम्ही परीक्षेला बसून नाही आहे म्हणून तुम्हाला काही टेन्शन नाही आहे बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही खरोखरच तलाठीच्या भरतीच्या मेन्सच्या एक्झामला बसलेले असता तेव्हा टेन्शन वाढून जाते. म्हणजे कसं होते माहीत आहे आता विष्णूशास्त्री लिहू का कृष्णशास्त्री लिहू. अरे समजलं का. मग आता पा इथे काय म्हणते सांगा जॉन्सन. मी थोडं सांगतो लक्ष द्या ना काही कनेक्ट करून ठेवा. इथं काय सांगा जॉन्सन हा कोण होय कृष्णशास्त्री. आता जॉन्सन हे नाव कसं आहे भारतीय नाव नाही आहे ते जसं काय सांगा हॉलिवूडमधल्या काय सांगा हिरो सारखं नाव आहे बरोबर आहे. जॉन्सन वगैरे कोणाचे नाव आहे इंग्रजांचे नाव आहे ना ते मराठी भाषेचे जॉन्सन हे लक्षात घ्या. मग आता तुम्हाला सांगतो हिरो सारखं नाही कृष्णसुद्धा एक हिरो होता पण लक्षात घ्या त्याला काय म्हणून सांगा राधा होती. अरे समजत आहे का लक्षात घ्या त्याला राधा होती 16,000 काय सांगा मैत्रिणी होत्या. त्याने सुद्धा खूप फाईट केल्या राक्षसांसोबत बरोबर आहे. थोडंसं कनेक्ट करून ठेवा. आता जॉन्सन म्हटला की तो नक्कीच कृष्ण होय बरोबर आहे. मराठी भाषेचा जॉन्सन कोण तर कृष्णशास्त्री चिपळूणकर. आणि आपला शिवाजी बिचारा सरळ मार्गी साम्राज्य संस्थापक समजत आहे मी काय म्हणत तर तो कोण होय विष्णूशास्त्री चिपळूणकर असं आपलं. हे शिवाजी नाव भारतीय विष्णू हे नाव भारतीय हे काय म्हणून सांगा इंग्रजी तर हा कोण सांगा हिरो. भयंकर मोठा डेंजर कार्यकर्ता कृष्ण माहीत आहे म्हणजे किती क्रिमिनल केसेस झाल्या असेल काही सांगता येत नाही. लहानपणापासून मोठमोठे राक्षस खतम केले अरे बरोबर आहे ना पा. आणि मैत्रिणी बायका याचा तर अंदाजच नाही हे लक्षात घ्या. तर म्हणून मराठी भाषेचा जॉन्सन कोण होय कृष्णशास्त्री चिपळूणकर लक्षात ठेवा. पाणिनी सगळ्यांना पाठ आहे दादोबा पांडुरंग तरखडकर आणि मराठी भाषेचा शिवाजी कोण सांगा विष्णूशास्त्री चिपळूणकर असं आपण लक्षात ठेवायचं. आता भाषेचे स्वरूप काही लँग्वेजेस आहे पुढे पुढे काय सांगा स्टेटमेंट येतात आणि काय सांगा प्रश्न विचारले जातात. उत्तरं जर समजा तुमची बरोबर आली तर तुमचा कॉन्फिडन्स वाढत असतो आणि चुकायला लागली की कॉन्फिडन्स खतम होतो ठीक आहे लक्ष द्या. मातृभाषा मातृभाषा म्हणजे आपल्या घरी बोलल्या जाणाऱ्या भाषेला काय सांगा मातृभाषा असं म्हणतात. मातृभाषा म्हणजे फक्त मातीची भाषा असं नाही तर कुटुंबात पण तुम्हाला पहिल्यांदा कोण शिकवते आई शिकवते समजलं म्हणून तिला काय म्हणतात मातृभाषा. आपल्या घरी आपल्या कुटुंबात जी भाषा बोलली जाते तिला काय सांगा मातृभाषा असे म्हटल्या जाते. मुद्दा समजत आहे का लक्षात घ्या. मग आपल्या कुटुंबातील आपले सर्व काही नातेवाईक वगैरे जे बोलतात तर ती सर्व कोणती होय मातृभाषाच होय असे आपण लक्षात ठेवायचे.
आता बोली भाषा, आता बोली भाषा म्हणजे कसं आहे, दैनंदिन जीवनामध्ये व्यक्ती एकमेकांच्या संपर्कासाठी जी भाषा बोलतात, एकमेकांशी संवाद साधण्यासाठी जी भाषा बोलतात, लक्षात घ्या तिला कोणती भाषा म्हणतात, बोलायची भाषा म्हणजे बोली भाषा। मग बोली भाषेमध्ये तुम्ही व्याकरणाचा विचार करत नाही, कोणाचा, व्याकरणाचा, म्हणजे तुम्ही हे असं विचार करत नाही। आता लक्षात घ्या, बोली भाषा नॅचरल भाषा, आता तुमचे आजोबा बोलतात, आजी बोलते, बरोबर का रे, अरे बरोबर आहे का सांगा ना, आजोबा बोलते, आजी बोलते, हे काय व्याकरण शिकले का, अरे व्याकरण शिकले का नाही, दैनंदिन जीवनामध्ये रेग्युलर आपण, आता लक्षात घ्या, आता माझी इथे जी सुरू आहे, मी ज्या भाषेमध्ये शिकवता, तर जनरली कोणती भाषा सुरू आहे, प्रमाण भाषेत सुरू आहे, समजलं ना, प्रमाण भाषेत सुरू आहे, बरोबर आहे। प्रमाण म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा, आपण काय शिकवतो मला सांगा, व्याकरण शिकवतो, भाषेचं व्याकरण, व्याकरण हे कोणत्या भाषेला असते, पटपट सांगा, स्टँडर्डला असते ना, स्टँडर्ड, बरोबर आहे, हे लक्षात घ्या। आता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, आपले जे विभाग आहे महाराष्ट्राचे, आपण जर कन्सिडर करतो म्हटलं, तर इकडे काय म्हणून सांगा, कोकण म्हणा, आणि इकडे काय म्हणून सांगा, सह्य पर्वत म्हणा, आणि इकडला एरिया काय सांगा, पठार, बरोबर आहे। मग तुम्हाला सांगतो, हे कोकणात पुणे मुंबईकर, इकडे मुंबईकर पुणेकर वगैरे काय करतात, हे पठारावरची जी भाषा आहे ना आपली विदर्भाची वगैरे, हे कशी आहे सांगा, चुकीची आहे असं म्हणतात, म्हणजे तुम्ही खूपच काय सांगा, रफ मराठी बोलता किंवा बऱ्याच चुका करून मराठी बोलता असं म्हटल्या जाते, समजत आहे मी काय म्हणता, हे लक्षात घ्या। पण आता लक्षात घ्या, मी तुमच्या समोर जे बोलत आहे ती प्रमाणित भाषा आहे, तुम्ही सुद्धा प्रयत्न केला तर ते प्रमाणित तुम्ही बोलू शकता, सवय जर तुम्हाला पडलेली असेल तर, समजत आहे। तर आता काय होतं, पण आता जेव्हा मी माझ्या मित्रांसोबत बोलतो, गावाकडून मला माझ्या मित्राचा फोन आला, समजत आहे, तर तिथे काय होते सांगा, अबे तुबे काबे लेका मले तुले, अरे बरोबर आहे ना, पण लक्षात घ्या, तर असं जाता येता करता खाता असं जे होते, तर ती आपली कोणती आहे सांगा, बोलीभाषा, रेग्युलर बोलण्याची भाषा। पण तेच तुम्ही एखाद्या ऑफिसर आहे, ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर कोणीतरी तुमच्या समोर आलेले आहे, बरोबर आहे, तर तेव्हा तुम्ही कोणत्या भाषेचा वापर करता, प्रमाण भाषेचा वापर करता, स्टँडर्ड लँग्वेजचा वापर करत असता। मग रेग्युलर आपण संपर्कासाठी जी भाषा बोलतो तिला काय म्हणतात सांगा, बोलीभाषा। आणि मातृभाषा म्हणजे कोणती होईल सांगा, कुटुंबातील भाषा म्हणजे काय सांगा, मातृभाषा। आता हे तर सांगून झालेलंच आहे, बरोबर आहे, ज्या भाषेचा उपयोग राजकीय, हे पत्रव्यवहार, लिखित, पेपर सोडवणे, वर्तमानपत्रे वगैरे, अरे बरोबर आहे ना, लक्षात घ्या, राजकीय, प्रादेशिक, साहित्यिक, तसेच शास्त्रीय दृष्टिकोनातून ज्या भाषेचा उपयोग होतो तिला कोणती भाषा म्हणतात सांगा, प्रमाण भाषा असे म्हटल्या जाते, समजत आहे प्रत्येकाला। म्हणजे लिखाणाची भाषा जी असते जनरली आपली कोणती असते, प्रमाण भाषा असते। आणि लक्षात घ्या, लिखाण सुद्धा तुम्ही तुमच्या भाषेत केलं तर काही बंधन नाही, आयोग तुम्हाला वारंवार चान्स देते, तुम्ही लिहत नाही, अरे समजलं का, तुम्हाला हस्ती कशी असते, मी जर जसा बोलतो तसा लिहिलो तर मला मार्क पडन का नाही बा, असं तुम्हाला वाटते, अरे बरोबर आहे ना। तुम्हाला पहा, 200 शब्दात निबंध तुमच्या भाषेत लिहा म्हणते, ते शब्द वाचा, 2 शब्द त्या प्रश्नात ॲडच केलेले असतात, कोणते सांगा, तुमच्या भाषेत लिहा, तुमच्या भाषेत लिहा। तुम्ही कोणाच्या भाषेत लिहिते, आयोगाच्या नाही, तो पुस्तक अपेक्षित लिहिणार आहे ना, त्याच्या भाषेत लिहिते, तो डायमंड लिहिणार आहे त्याच्या भाषेत, कोहिनूर लिहिणार आहे त्याच्या भाषेत लिहिते, पुन्हा तो काय सांगा, रिलायबलवाला कोण आहे त्याचं नाव काय, रिलायबलवाला आहे ना, सगळ्या प्रसिद्ध आहे, रिलायबल असतात, पुन्हा त्या नोट्स बीएच्या वगैरे नोट्स त्याच्या खूपच प्रसिद्ध आहे, दिनेश चंद्र। तुम्हाला स्वतःची भाषाच नाही, स्वतःची बुद्धीच नाही, बरोबर आहे, तुम्ही जे काय लिहिता ते कोणाच्या भाषेत लिहिता, दिनेश चंद्र। कदाचित दिनेश चंद्र नसता तर तुम्ही पेपर न देताच घरी आले असते, बरोबर आहे, पण तिचं काय लिहून असते वर माहीत आहे का, तुमच्या भाषेत लिहा। मग तुमच्या भाषेत तुम्ही जर लिहिलं काय म्हणून सांगा, मले मग सकाळीच भूक लागली होती, रातच्या शिऱ्या भाकरी होत्या, सकाळी सकाळी उठून खायला लागलो, आयोग समजून घेते, तो वाचताना समजते हे नक्कीच याचं होय म्हणते, हा इथं कॉपीचा विषय नाही आहे म्हणते, आता हे लक्षात घ्या। तर तुमच्या भाषेत लिहा आणि त्याच्यानंतर तुम्ही क्लेम करा ना, समजलं का, क्लेम करा। मग थोडंसं माणुसकीत लिहत जा म्हणा प्रश्नामध्ये, बरोबर आहे, कारण तू काय म्हणला म्हणा की तुमच्या भाषेत लिहा म्हणून मी लिहिलो, बरोबर आहे ना। आता ते पहा, मग लेखकाला असं वाटत होतं, लक्षात घ्या, लक्षात घ्या, मग आपण आपल्या भाषेमध्ये हाणायचं धरू धरू, हे लक्षात घ्या, तसं करू नका, नापास झाले तर पुन्हा माझ्या नावाने बोंबला ना, लक्षात घ्या। प्रमाण भाषा म्हणजे आता तुम्हाला समजत आहे, स्टँडर्ड लँग्वेज जी कशासाठी सांगा, राजकीय उपयोग, प्रादेशिक, साहित्यिक, शास्त्रीय दृष्टिकोनातून ज्या भाषेचा उपयोग केला जातो तिला कोणती म्हणतात, प्रमाण भाषा असे म्हणतात। मराठीच्या इतर बोली, प्रश्न महत्त्वाचा आहे, तर हे तर आपण वराड महाराष्ट्रात पाठ करायची आवश्यकता आहे का नाही, हे वराड इथं आपले होय, वराडीला हे बाकीचे काय म्हणतात, तुमची भाषा रप आहे, वराडी आहे, समजत आहे, आणि एका मास्तरनं तिला आणखी मातीत घालून दिला आहे,
पूर्ण आपल्या काय सांगा विदर्भाची बदनामी करून ठेवलेली आहे हे लक्षात घे. त्याला ते स्वतःला बरं वाटते, पण आम्ही जेव्हा काय सांगा पुण्या मुंबईमध्ये गेलो होतो तर तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी तिकडे गेल्याच्या नंतर अगोदरच आपल्या विदर्भाची लँग्वेज बकवास आहे असं म्हटलं जाते. म्हणजे मराठी आहे पण रफ आहे, स्टँडर्ड नाही आहे असं म्हटलं जाते. कोण म्हणतात पुणे आणि मुंबईकर. माझा तुम्हाला सरळ प्रश्न आहे, तुमचं एज्युकेशन काय झालं आहे, जवळजवळ ग्रॅज्युएशन झालं आहे. अरे झालं आहे ना, एका वाक्यात उत्तर द्या. तुमच्या या 15 वर्षाच्या लाईफमध्ये तुम्हाला एखाद्या मास्तरने डुकरे असं म्हटलं का? नाही म्हटलं. पा मुलींनो तुम्ही सांगा, तुम्हाला कोणी काय म्हणून सांगा झिपरे असं म्हटलं का? झिपरे म्हटलं मास्तरनं, पा लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय म्हणून सांगा मुलांनो डोंबड्या असं म्हटलं का रे? डोंबड्या डुकऱ्या असं सर्रास म्हटलं का? नाही. तुम्ही ऐका, मुला मुलामध्ये बोलताना सुद्धा डुकऱ्या असं कधी म्हणत नाही. डुकऱ्या, डोंबड्या, झिपरे, बरोबर आहे. मुद्दा कसा होतो, अगोदरच आमच्या वराडी भाषेला काय म्हणतात हे मुंबईकर पुणेकर. माझा एक स्वतःचा अनुभव आहे, पुण्यामध्ये शिकताना एका मॅडमसोबत हुज्जत झाली हिस्ट्रीच्या, आणि तिने मला म्हटलं होतं की मोठा शाणा आहे म्हणे तू, 5 मिनटं शिकवून दाखव. पण लक्षात घ्या, स्वारी म्हणून प्रकरण मोकळं झालं असतं, पण मला स्वारी म्हणायचंच नव्हतं, मला चान्स दिसत होता. म्हणजे कसा, हो ठीक आहे म्हटलं, शिकवून दाखवतो. आता इथं पुणे होय, अरे समजत आहे ना, 700 पोरं आहे पुढे बसून, येत्या लक्षात, चान्सच आहे ना तो. अरे मूर्ख आहे का तू म्हणे? मॅडम तुम्हीच तर म्हटलं, 5 मिनटं शिकवून दाखव. ओके नो प्रॉब्लम. मॅडमनं काढली सरकस, कॉलर माईक दिला माझ्याकडे. पण लक्षात घ्या, आज नाही उद्या शिकव म्हणे. ठीक आहे उद्या. पा आता तिला वाटलं हा उद्या काय येणार आहे. मी 10 मिनटं अगोदरच गेलो ऑफिसमध्ये. मॅडम शिकव का म्हटलं आज? दुसरा दिवस खराब मॅडमचा, लक्षात घ्या. गेलो, सुरू झालं, शिकवणं सुरू झालं. 5 मिनटाचा विषय 2.5 तास चालला. गोलमेज परिषदा सुरू होत्या, राऊंड टेबल कॉन्फरन्स. लक्षात घ्या, गोलमेज परिषदा सुरू होत्या. खाली उतरलो, भाषेचा मुद्दा सांगायचा आहे मला. पोरं जाम खुश झाले, तो भाग वेगळा, पण उतरल्याबरोबर खाली काय म्हणे, सर तुम्ही विदर्भाचे होईन म्हणे. तर हे जोडा मारणे हा प्रकार हो, हे लक्षात ठेवा. काय म्हणे माहीत आहे का, तुम्ही विदर्भाचे होईन म्हणे, त्याचं कारण तुमची भाषा. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही ऐकून राहिले, भाषा कोणती सुरू आहे? प्रमाणित भाषा आहे, स्टँडर्ड लँग्वेजमध्येच आपलं अध्यापन सुरू आहे मराठीतून. शिकवत असताना जनरली मी 99% तरी प्रमाणित भाषेचा वापर करतो. समजत आहे मी काय म्हणता? पण तरी ते 5-6 कार्टे एकत्र आले आणि काय म्हणते उतरल्याबरोबर, सर म्हणजे तुम्ही विदर्भाचे होय का? मी म्हटलं हो. मी म्हटलं आमच्या विदर्भाची भाषा रे म्हटलं, पूर्ण महाराष्ट्रात म्हटलं किंवा जगातही मराठी बोलली जाते ना म्हटलं, तर सगळ्यात म्हणजे प्रॉपर प्रमाणित भाषा विदर्भातच बोलली जाते म्हटलं. म्हणजे तुम्ही करेक्ट आहे, भाषेवरून ओळखलं ना म्हटलं. बरोबर आहे म्हटलं, तुम्हालाही भाषेची चांगली माहिती आहे म्हटलं. विदर्भाची सर्वात चांगली आणि प्रमाणित भाषा आहे म्हटलं. मुंबईकर पुणेकर यांनी अशी डेव्हलप करायला पाहिजे म्हटलं विदर्भासारखी. बरोबर आहे, आज वाटलं ना म्हटलं प्रमाणित भाषेमध्ये अध्यापन केलं. निघा घरा, लक्षात घ्या. कारण मुद्दा कसा होते तो वापस करावा लागेल ना एवढा आपल्याला. बरोबर आहे, हे लक्षात घ्या. असा मुद्दा. आता हे इकडे काय म्हणून सांगा, आता तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही जसं जसं ऐकत असता, अरे समजलं का, जे जे आपल्या कानावर पडते आपण तसंच बोलतो. मित्रामध्ये जे आपले शिवाशाप चालत असतात त्याच बोलत असतो ना आपण, हे लक्षात घ्या. म्हणून जे ऐकतो त्याचे परिणाम होतात, हे लक्षात ठेवा. समजत आहे का, जे जे ऐकतो, इव्हन वातावरणाचा परिणाम होते ते ऐकण्याचं सोडून द्या. 4 दिवस उन्हाळ्यामध्ये उन्हात फिरा मे महिन्यात. अरे बरोबर आहे ना, गोरा रंग काळा होतो ना रापलेल्या कोळशासारखा. बरोबर आहे. पहा आणि 15 दिवस 2-4 महिने एसीत बसा. काय म्हणून सांगा, ग्लो येऊन जातो पूर्णच्या पूर्ण आपोआप विदाऊट क्रीमनं. समजत आहे मी काय म्हणत आहे. तरी अशा पद्धती, म्हणून आपण ज्या काय म्हणून सांगा याच्यात राहतो, ज्याच्या संबंधात राहतो. तर हे पहा, वराडी तर आपली काय सांगा बोली आहेच. नंतर काय सांगा नागपूर. हळवी, हळवी म्हणजे हे काय सांगा कोकण पट्ट्यात ठाणे पालघरमध्ये एक हलबा नावाचा काय म्हणून सांगा जमात येते. लक्षात घ्या हलबा. आता हलबा म्हणजे काय होते माहिती आहे का, हल चालवणारे. हल म्हणजे काय म्हणून सांगा नांगर असा अर्थ होतो. तर हे जिओग्राफीमध्ये काय सांगा तुम्हाला पाहायला मिळते, लक्षात घ्या. आणि दुसरी कोण सांगा अहिराणी. डांगी नावाची एक जनावरांची जाती आहे आणि भाषाही आहे, म्हणजे मराठीची बोली. आणि कोण सांगा कोकणी. तर हे मराठीच्या काय सांगा इतर बोली भाषा आहे. मग आपण कोणत्या पट्ट्यात मोडतो सर, हे वाले आपण होय, हे नागपूरवाले चालबे झालं का, काय झोपला का, लक्षात घ्या. चोच बरोबर आहे, जावई हे कोण होय सांगा, नागपूर भंडारा गोंदिया. आणि हे यवतमाळवाले येताव नभे थांबणं थोडंसं. बरोबर आहे, तर हे लक्षात घ्या. इथे हळबा, अहिराणी, डांगी, कोकणी, तर हे सगळे काय, हे अहिराणी वगैरे कुठे सांगा खान्देशात बोलली जाते. धुळे जळगाव काय सांगा नंदुरबार. आणि हे वायव्य महाराष्ट्रामध्ये गुजरातला लागून असेल त्या एरियात बोलली जाते. आणि इकडे काय सांगा कोकण म्हटल्यावर तुम्हाला माहीत आहे आपले 7 जिल्हे.
ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर असं काय सांगा कोकणात जी बोलली जाते तिला काय म्हणू आपण कोकणी तर ह्या होय कोण सांगा बोली भाषा कोणाच्या मराठीच्या लक्षात घ्या तर ह्या बोली भाषामध्ये आपण मराठी काय करत असतो एक्सप्रेस करत असतो असं आपण गृहित धरू इथे काय म्हणू सांगा उगमस्थान लक्ष द्या उगमस्थान मराठी भाषा आता पुन्हा तुम्हाला सांगितलं कुठून संस्कृत प्राकृत ह्या भाषामधून काय सांगा म्हणजे विकसित झाली आहे असे मानले जाते भाषा शब्द संस्कृत मधील भाष या धातूपासून काय सांगा मराठीत आलेला आहे त्याचा अर्थ काय सांगा बोलणे असा होतो भारतीय भाषांचे दोन गटामध्ये काय सांगा वर्गीकरण केले जाते तर एक गट कोणता आहे माहिती आहे का इंडो युरोपियन भाषा आता पहा इंडो युरोपियन युरोपियन किंवा तिलाच काय सांगा इंडो आर्यन भाषा असं म्हटलं जाते तर जो आर्यन भाषेचा कंटेंट आहे लक्षात घ्या तर हे आर्याबद्दल आपण बरंच बोललेलो आहे कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं ना आर्य हे भारतामध्ये आले ते उंच पुरे गोरे पान धिप्पाड देवासारखे दिसायचे देवनागरी बरोबर आहे आणि आपले काय धिंगाणा झालेलं आहे हे लक्षात घ्या पा लक्षात घ्या जगामध्ये दोनच रंग आहे भारतीय रंग जगातल्या रंगामध्ये काउंट होत नाही जगामध्ये रंग किती आहे माहिती आहे का दोनच एक काय सांगा गोरा आणि दुसरा कोण सांगा काळा आणि इंग्रज या दोनवरूनच भेद करायचे गोरा म्हणजे कोण वर्गात जर बसलेल्या काही लोकांना असं वाटत असेल की मी तर गोरा पाना दादा तुझा गैरसमज आहे लक्षात घ्या गोरा म्हणजे कोण होय ज्याचे केसही गोरे आहे तो गोरा होय उत्तर अमेरिका अरे बरोबर आहे ना उत्तर अमेरिका म्हणा ऑस्ट्रेलिया म्हणा इकडे काय म्हणून सांगा आपलं वर आहे ना आपल्या काय म्हणून सांगा मोठा देश रशिया बरोबर आहे जपान वगैरे आहे ना तर हे काय सांगा गोरे होय केसही गोरे आणि आपल्या वर्गात कोणी काळे पण नाही आहे लक्षात घ्या तर हे काळे म्हणजे कोण होय ज्याचे फक्त दातच गोरे बरोबर आहे दक्षिण आफ्रिका वगैरे हसले तर गोरे दिसतात बरोबर आहे नाहीतर गोरे दिसत नाही आता सांगा तुम्ही एवढे गोरे आहे का अरे एवढे गोरे आहे का जे आहे ते तुम्ही काही काम करत नाही उन्हात फिरत नाही काही निंदाले जात नाही अरे बरोबर आहे ना आणि म्हणून ते क्रीम लावू लावू काय सांगा जे आहे ते गोरे आणि तुम्ही एवढे काळे नाही एवढे काळे आहे का पा मग हे गोरे आहे त्यांना कोणत्या कॉस्मेटिकची गरजच नाही अजिबात आहे तेच खूप जास्त झाले ना केसही गोरे आणखी काय गोरं पाहिजे पा लक्षात घ्या आता पा हे काळेवाल्यांना माहीत आहे कंपनी पेंट आहे फरक काही पडत नाही लक्षात घ्या हे काही नाद करत नाही बरोबर आहे मग हे या चक्रात अडकलेले कोण होय या चक्रात जे अडकलेले आहे ना ते भारतीय लोक समजलं आमच्या शेजारी एक काकू राहायची पण लक्षात घ्या आताही राहते तेव्हा मी लहान होतो पण समज होता ती 5 रुपयाची फेअर अँड लवली काय सांगा आणायला लावायची दर 2-3 दिवसाला मी आणून द्यायचो ठीक आहे इमॅजिन करा आता त्या गोष्टीला 20 वर्ष प्लस झाली ठीक आहे मला समज आला तेव्हापासून लक्षात घ्या काकूचा रंग तसाच आहे अरे समजलं ना रंग काय सांगा तसाच आहे म्हणून समजून घ्या तर हे असे जगात फक्त दोनच रंग आहे असं आपण गृहित धरू मग हे आर्य हा गट होय अरे समजलं का आर्य काय सांगा हा गट होय उंच धिप्पाड गोरेपान घरेने डोळे पेदार शरीर एष्टी बरोबर आहे आता पा तुम्हाला सांगतो मग चित्रपटामध्ये जेव्हा देवांची वगैरे सिरियल असते आता त्यांना नट ॲक्टर मिळत नाही म्हणून म्हणा वाकडे तिकडे खर्रा खाणारे वगैरे घेतात काही काय लक्षात घ्या शंकरजी लक्षात घेता शंकरजी म्हटल्याच्या नंतर तो आर्य आहे 33 कोटी म्हणजे आर्य होय ना काल सांगितलं ना तुम्हाला मग ते कसे कृष्ण वगैरे पात्र कोणाला दिलं जाते अरे बरोबर आहे ना त्याच्यामध्ये असे दाखवते का कुपोषित बरोबर आहे टीबी पेशंट दाखवते का तिकडे नाही तर हे लक्षात घ्या हे असं याचं काय सांगा कनेक्शन आहे तर हे लक्षात ठेवा आणि आता द्रविडियन भाषा म्हणजे आपल्या मूळ भाषा काल सांगितलं सांगा द्रविडियन कोणकोणत्या तामिळ तेलुगू कन्नड काय सांगा मल्याळम ओडिया बरोबर आहे उर्दू त्याच्यात नाही म्हणत हा लक्षात घ्या उर्दू आपली बाहेरून आलेली कोण सांगा मोगलांनी आणली बरोबर आहे उर्दू फारशी वगैरे मोडत नाही तर हे लक्षात घ्या चला हे दोन गट समजले तुम्हाला मग एक इंडो युरोपियन किंवा इंडो आर्य म्हणजे भारतीय कोणत्या भाषा सांगा आर्य भाषा आणि दुसरा गट कोणता सांगा द्रविडियन भाषा असं आपण गृहीत धरू हे इथं काय सांगा लक्षात घ्या ठीक आहे तर आता इथे काय झालेलं आहे हे बोर्डवर तुम्हाला दिसत आहे पा प्रत्येकानं बा आता याचा काय सांगा बराच इतिहास आहे म्हणजे हे पा एक काय सांगा काल तुम्हाला पा आठवत जर असेल ना मी बोलताना शक कुशाण हुण अलेक्झांडर सिकंदर असे नावं घेतले होते ना तर हे इकडे युरोपातून आर्यांचं आगमन इथे कोण सांगा कुशाण राजघराणे वायव्येमध्ये आणि त्यांची कोणती सांगा खरोष्टीली लक्षात घ्या खरोष्टी आता हे इकडे पुढे काय म्हणून सांगा खरोष्टी इकडे ब्रह्मदेवाची कोणती सांगा ब्राह्मी लिपी मग त्यातून शारदा टाकारी काश्मीरी आणि इकडे काय सांगा इथे उत्तरेमध्ये कुटील आणि गुप्त लिपी गुप्त कालखंड चंद्रगुप्त मौर्य वगैरे ऐकला असेल तुम्ही हा
लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे इकडे काय सांगा, शारदा लिपीतून इकडे वर कोणती सांगा, नागरी. नागरीमध्ये पश्चिमेला गेलो, गुजरातची देवनागरीचा आहे म्हणजे गुजरातीची, आणि महाराष्ट्राची मराठी कोणती आहे सांगा, देवनागरीच आहे. आणि इकडे जर गेलो तर हे पहा, बंगाली, उडिया, नेपाळी, बरोबर आहे. तर हे पूर्व भारतात सुद्धा कोणत्या लिपी आल्या सांगा, नागरी. मात्र दक्षिण भारतामध्ये कोणता लिपी गट आला, द्रविडियन लिपी गट आलेला आहे असं आपण कन्सिडर करू. तर हे सगळं लक्षात कसं घ्यायचं सर, तर लक्षात घेण्याचा कंटेंट कालच संपवलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्या मराठीतले 52 वर्ण दिसत आहे आणि समजते ना. तर ते कोणाची लिपी होय, देवनागरी लिपी. म्हणजे तुम्ही इमॅजिनच करा, जी तुम्हाला वाचता येत आहे ती देवनागरी, बरोबर आहे. म्हणजे असं जरी समजा लिहिलेलं असेल, बरोबर आहे, केम छो, बरोबर, ते वाचून राहिले ना, मग ते भले गुजराती असल पण आपण वाचत कशाच्या बेसवर, देवनागरी लिपीत लिहू नये म्हणून वाचत, नाहीतर वाचता येते का, नाही. मग आता टी व्ही समोर बसा घरी गेल्यावर आणि चॅनल बदलावा, चॅनलचा लोगो असते, बरोबर आहे, नाही वाचता येऊन राहिलं, समजून घ्या हे देवनागरी नव्हे. अरे समजत आहे ना, आपलं डोकं चालत आहे, वाचता येऊन राहिलं म्हणजे ते देवनागरी होय असं आपण काय सांगा, हे विचारत नाही, फक्त द्रविडियन गट आणि वरच्या भाषा वगैरे आपल्याला काय सांगा विचारलं जाते असं आपण गृहित धरू. आता यांचा जो काय सांगा हिस्ट्री आहे त्याच्यावर डिस्कशन आपण काय सांगा उद्याला करू, लक्षात घ्या. बाकी सर्व आपण उद्याला बघू.